itu kemarin dimulai ada yang bawa kayak yang demikian kakaknya ऊंचा हो जाओ पकड़ो ऊंचा हो जाओ पकड़ो मेरे को नहीं आ रहा है दिख नहीं रहा है दिख नहीं रहा मैं खड़ा हूँ तो कट रहा है देखो कहाँ से पकड़ो ना कहाँ से पकड़ो जय ये कितने दूर आने रे बड़े सारे एक घंटा में बोरी मोड़ बड़े सारे क्या पानी जैसे कूलर का पानी है थोड़े सारे मंत्रुजी यहाँ खड़े रहो ना बराबर देखो पूरा आणि जे मी आतापर्यंत जे चालवत आहो पॅटर्न आणि या भागात पण बरेचसे शेतकऱ्यांनी या पद्धतीत कापूस लावला आणि माझ्याच बरोबर इतर शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन करायला घेत आहेत असे माझे मित्र सभाने साहेब व त्यांची मित्रमंडळी सुनीलजी ढोळे आहेत सुनील साहेब आहेत आणि जे काही आतापर्यंत आपण पाहतो की बऱ्याचशा बातम्या आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात असे माझे मित्र ॲग्रोनचे हिंगोले साहेब पण आलेले आहेत इथं आणि माझे शेतकरी म्हणतो नमस्कार. आता माझा परिचय द्यायची तर काय आवश्यकताच नाही कारण सर्वांना बरेच माहीत चाललं आहे. मी तर 7-8 वर्षापासून बरेचसे प्रयोग केलो आहे आणि इथं राज्यावर सांगितलं विजेते फक्त अवार्ड विजेता घ्यावा बाकी कृषीचा असो किंवा बाकीचे कोणते आपल्याला शासनाचे ते पुरस्कार अजिबात नाही. माझ्या माध्यमातून बरेच शेतकरी असे ते बरेचसे कृषीभूषण झाले पण मी 15-20 हजार रुपये खर्च करून दरवर्षी 5-7 हजार खर्च करत असतो आणि फाईल देत असतो पण एकही वर्ष फाईल पुढं गेली नाही परतच आलेली आहे आणि मला याच्यातच समाधान आहे की आज आपल्या पद्धतीने जेवढे शेतकरी धुतले गेले आणि हेच मोठं भूषण आहे कृषी भूषणचा परिवर्तन आहे. मला ना ते एक प्रकारचा म्हणा हे ना ते खराबच समजा कारण या 15-20 दिवसात मी पाहतो जसं की औरंगाबाद आहे पश्चिम महाराष्ट्राचा जालना आहे जळगाव आहे साहिलामध्ये पण बरेचसे प्रयोग गेले झालेले आपलं कार्यक्रम झाले 15-20 दिवसापासून प्रयोगच चालू आहे म्हणजे कार्यक्रमच चालू आहे आणि रात्रीला निघायचं दिवसा कार्यक्रम करायचा आणि रात्रीला परत या झोपत येते आम्ही बरेचसे वेळेस पाहिजे की मला खिशातून पण पैसे टाकावं लागतं भाडं पण येत नाही तेवढं पाहिजे तेवढं आणि ज्यावेळेस मी पाहतो की एका मित्राला माझा फोन वाजत राहिला एका एका मित्राला फोन चालू राहिला आणि घरचं ज्यावेळेस काम असते मुलाला पतीला त्या ते मला बोलतात आणि लगेच ते फोन आला की उचलतो आणि मला थोडंसं पाठीमागचं दिसते तर ते म्हणते दात हे कामातून गेलं त्याला विचारायचं थांबू शकतो आणि याच्यात आम्हाला असं द्यायच्या तुमचं किंवा मायक्रोडस कोणते बियाणं वगैरे काही विकायचं नाही फक्त शेतकऱ्याला कसं मार्गदर्शन करायचं आम्ही हेच बघतो आणि जसं की आता दादाजींचं पण नाही यांचं पण काही विकण्याचं नाही आणि मग मी काय आज 15-20 दिवसापासून ज्यावेळेस कार्यक्रम होणार मी परवा दिवशी एक गाव एक वादावर आमच्या जवळजवळचे गाव घेत आहोत एक गाव एक वाद आणि परवाला एक माहूरच्या खाली गावात गेलो असतो तिथं ते प्रोग्राम लावला आणि त्याचं जवळपास 100-150 शेतकरी उपस्थित होते आणि मी त्याला मी तितकेनं खूप सांगितलं की आमचं काही विकायचं नाही पण या पद्धतीत तुम्ही कापूस लावा त्यावेळेस मी सर्वात शेवटीला विचारलं की याच्यात कोण कापूस लावला तर सर्वांना कापूस केले सगळेच लावणार आणि मला काल दुसऱ्या दिवशी फोन आला की आमच्यातले 15-20 शेतकरी तुमच्या पॅटर्नला कापूस लावायचे आहेत तर मी म्हणतो की या पद्धतीत एवढे फायदे आहेत तर कापूस आम्ही साठी प्रभू सांगतो की कितपत उत्पन्न काढून देतो पण तरी पण शेतकरी लावतच नाही का म्हणून मी कालपण एक दादाजी साहेबांना सांगितले की उदाहरण केलेले आहे एका शेतकऱ्याचं की एक शेतकरी दुकानमध्ये टोपी घेण्याकरता गेला आणि त्या दुकानदाराने विचारलं की बाबा याची टोपीची किंमत काय आहे
तर त्यानं सांगितलं की पण असून काय तर आपल्याला भाव करायची ताकद आहे असं समजा पण त्याने लगेच सांगितलं की 25 रुपया लागते म्हणजे मी जे भावाचंच मागितली तर ते दुकानदारमध्ये घेऊन जाय पुन्हा वाटलं त्याला की नाही मी काहीतरी फसलो पुन्हा म्हणजे मग 20 रुपयाला दे ते दुकानदारमध्ये घेऊनच जाय तरी पण वाटलं त्याला मी फसायलोच मग 10 रुपयाला दे ते दुकानदारांना घेऊनच जाय नंतर हे भाव करत घ्यायचा दुकानदारांना घेऊनच जा शेवटीला 1 रुपयाला मागितली त्याला तरी दुकानदारमध्ये घेऊन जाय तरी वाटलं त्याला फसायलो मग त्याने विचार केला करायचं आणि म्हणे दादा म्हणे मला हे फुकटच देणार तरी दुकानदारांनी हे घेऊनच जा उठून वळायला त्याला वाटले काहीतरी आपल्याला फसवायलाच आहे टोपी नाही घेतली तसंच निघून गेला घरा आणि असंच शेतकऱ्याला वाटते आता डागाची त्याने असोबत घातलं समजा त्याच्यामुळं आणखीन आपल्याला अधिकच वाटल्याची समजा आणि म्हणून आता आपण पाहतो की गेल्या वर्षी आपल्या कॅटरमध्ये 1000 हेक्टर तर लागवड झाली नाही पण यावर्षी तर खूप हद त्याच्याही पडता जास्त वाढली आणि आयटाही पडता जास्त वाढत होती पण गोंडाळीमुळे थोडंसं थोडं आपण दिवस आलो या भागात मी पाहतो माझं गोंडाळीच्या कार्यक्रमात माशा पटेलला घेऊन मी दोन दिवस आलो तुमच्या भागात आणि त्यांना पण बऱ्याचशे शेतात दाखवून बोलवले मी वयाच्या 55 दिवसापासून तक्रार केली गोंडाळीपासून दरवर्षीच करत असो सोयाबीन असो आपलं कापूस असो आणि त्याच्यावर गोंडाळे आढळून आली आणि नंतर बरेचसे तज्ञ बोलवले त्यावर आणि त्यांच्या त्या मागणी म्हणजे किंवा या गोंडाळीबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा नाही तर शेतकरी मरणार आहे आणि आत्महत्या वाढणार आहे पण पाहिजे तशी त्या हिशोबात त्याच्यावर नियोजन आणि औषध वगैरे निघलंच नाही आणि शेतकऱ्यांना खूपच नुकसान झालं आता यावर्षी मी बऱ्याचशा कंपन्यांना मी आल्यावर चौकशीतली विचारणा केली की तुमच्या बियाण्याबद्दल काही बदल झाला का तर त्याच्या म्हणणं पडलं की जे गत वर्षी जे बियाणं होतं ते यावर्षी मार्केटला आलेलं आहे याच्यात बदल काही झाला नाही म्हणजे याही वर्षी गोंडाळी येणार फक्त आपल्याला वाचवणार वातावरण जर फरक पडला थोडाफार समजा तर गोंडाळीवर वाचवा आता हे जे आपण गोंडाळी गोंडाळीमध्ये चाललो मला काही दिवस थोडंसं गप राहायचं काम पडलं काय चांगलं असतो आता उद्याला मी नागपूरला तर मी याबद्दलची तक्रार करतो आता आपण हे 10 ते 20 हजाराच्या वर आपण गटात स्थापन केली की आपल्या गटामार्फत 4-4 शेतकरी आपण सहकार्य केले दबाव करतो तर आपण बरेचसे दबाव करू शकतो आजही तर आपल्याला जर जातो म्हणतो करतो म्हणजे आजही बघितले आज पाहतो की जे गोंडाळी गोंडाळीचा विषय चालू आहे ते गोंडाळी मी नॉन बीटीच्या आधी तर जेव्हा शेती करत होतो ती बारीक बारीक गोष्टी अभ्यास करतो आणि निरीक्षण पण करतो त्याच पद्धतीचं तर 10 वर्षाच्या आधीवर पण गोंडाळी म्हणजे गुलाबी गोंडाळी येत होती आता या गोंडाळीबद्दल बोलतो म्हणतात खूप विषय लांबला आणि मग जे मला जे सांगायचं आहे थोडं चर्चा करण्याची आहे हे पण विषय खूपच मोठा आहे आणि या गोंडाळीमुळं काय होतं गुलाबी गोंडाळीमुळं की ते माता आहे समजा म्हणजे बोंड आहे त्याच्यात ते धसून त्याची जे सरकी आहे तेच खाते फक्त गुलाबी गोंडाळी काय होती ते नुकसान काय होती ती जी सरकी आहे तेच खाते कापूस खात नाही पण याने काय होते की दोन किंवा तीनच पाकळ्या त्याला पुरतात आणि त्या आईचं आयुष्य पण खतम होते पण त्यावेळेस काय होते की गुलाबी गोंडाळीमध्ये एक किंवा दोनच पाकळ्या त्याचं फुटत नाही बाकीचे 3 पाकळे फुटत असते तर म्हणजे 3 पाकळ्या फुटतात कापूस होते त्याच्यावर पण यावर्षी तसंच झालं नाही मी यामध्ये वर्धामध्ये सभाने तिथे शेतात आलो त्यावेळेस तर म्हणणं पडलं की कापूस उत्पुटत नाही आणि काही शेतकरी म्हणून त्याला पाणी देऊ नका करा त्याच्यामुळे फुटल त्याच्या शेतात आल्या त्यावेळेस सांगितले की त्याला तुम्ही निश्चित बोंड तोडून आणा आणि त्यावेळेस त्यांना तोडून आणली त्यावेळेस त्याला दाखवले किती लोक ते बोंड कसे खराब झाले आता 90% 100% बोंड खराब झाले होते आता हे जी मी सांगितलं की गुलाबी बोंडाळीनं 15 ते 20% फक्त नुकसान होऊ शकते पण यावर्षी 90% नुकसान झालं हे कशानं झालं हे यावर्ष आपण पाहतो की एवढं साधारण लहान जरी बोंड असेल 15 दिवसाचं एवढं मोठं जरी बोंड असेल त्याला तुम्ही जर फोडून जर पाहिलं आपलं असं तर पूर्ण गेरव्या कलर आला होता पूर्ण गेरूसारखं होतं पाहिलं असं तुमचा पूर्ण गेरवासारखं जातं असं बोंडाळी होऊन जाय आणि हा रोग
या लोकांना 70-60% उसका दर आणि मग आपण यावेळेस काय करतो कॅरेमल ट्रॅप लावून घोटाळीची औषधही वापरतो पण हा येणारा रोग जे आहे 60-70% नुकसान होणार आहे त्याच्यावर काहीतरी मार्ग औषध वगैरे येणार पाहिजे आणि म्हणून आम्ही पण आता उद्याला पण निवेदन देणार आहोत आज पण जर तुम्ही जर येसाल कलेक्टर आपण पण सर्व म्हणून शेतकरी निवेदन पण या गोष्टीचे देऊ समजा आणि म्हणून याच्यावर शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांनी आणि बऱ्याचशा कंपन्यांनी एकत्र येऊन एका चर्चा व्हायला पाहिजे आणि या रोगाचं सोल्युशन पाहायला पाहिजे पण आम्ही आतापर्यंत पाहिलं असं कोणी करत नाही फक्त आपण दुधामी गुंडाळी दुधामी गुंडाळी म्हणून म्हणतो आपण आणि याचं पण आपल्याला नियोजन करायचं आहे आता बऱ्याचशा कंपनीवर जसं की आता सहजाला पाशा पाटील साहेबांनी आणि त्यांच्यात काही कंपन्या आहेत जे काही अमेरिकेतून पण आले आहेत त्यांना पण औषधं सांगितली की या गोष्टी चालेल आणि काही शास्त्रज्ञ पण आपल्या दुःखी आहेत की त्यांना पण सांगितले की आपण त्यांच्या यावर्षी नियोजन लावू आणि आपल्या मूळ काय झालं की बरेचसे शेतकरी दुखले शास्त्रज्ञ पण दुखले आणि आपल्या सत्तेला ज्यादा भाव देऊन येणाऱ्या कंपन्या पण दुखल्यामुळं आपण नक्की त्या गोष्टीला आपण काढवू शकतो समजा आणि म्हणून आपण या पॅटर्नचा आपल्या अवलंब करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यास आता हा विषय खूप सांगून जातो खूप मोठा आहे आणि मला बोलायचा की विषय हे पण तेवढाच मोठा आहे आता आपण ज्यावेळेस उत्पन्न आपल्याला घ्यायचं आहे त्यावेळेस आपण काय काय करायला पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे यावेळेस आपल्या शेतात शेती येतात आणि त्याच्यामध्ये पडते कापसाला पण आपल्याकडे की आमचं फवारणी चुकली खताचे रेजन चुकलं पट्ट्या पद्धतीत लागवड करायचं चुकलं नंतर पेशी म्हणून चुकली आम्ही म्हणतो तुमचं आमची कुठेच बरोबर येत नाही तुमची आमची फक्त एका जागी बरोबर यावं सांगतो ते कशी की तुम्ही ज्या कंपनीचे बियाणं वापरता ते पण आम्ही वापरतो फक्त याचाच एक बरोबरी आहे बाकीच्या तुमच्या ते जे चुकात आहे 99% चुकात चुकात सर्व चुका चुका आता मी तुमच्यातनी यावर बोलेल त्या तुमच्या लक्षात पण येईल आणि म्हणून आपल्याला त्यावेळेस सुरुवातीला नागरिक होता होतं शेतकऱ्याची होणं पडली पण पुढच्या वर्षीसाठी साठी सांगतो आता कापसाची जी नागरिकी असते तीन पाळीक पलटी नागरांना नागरिकी करायला पाहिजे पण आपण पाहिजे बरे शेतकरी दोन पाळीनं पण नागरिकी करतात आम्ही आरा पाडून नागरतो आता बरेचसे शेतकरी पलटी नागर बरेच आलं तरी काही काही भागात नाही आहे तर यामुळे काय होते की त्या शेताची लेवल बिघडते आणि कुठं नाल्या पडते तर कुठंच असे बांधा पण पडते आणि मग आपला 3-4 क्विंटल कापूस कमी होते काही शेतकऱ्यांचं एक सारखं शेती नसतात काही शेतकऱ्याचं धान आपण चिवडतो म्हणजे त्याला चोख नाडी करतो पाणी घरे पाणी बसत नाही करतो असे पण राहतो अशा शेतकऱ्यांनी मोठा रेटर करायला पाहिजे किंवा साधा 30 रुपये करायला पाहिजे जास्त पैशाला नाही करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आपण शेती करतो त्यावेळेस जर बाग बागिस्त शेती असा पाहिजे आपल्या शेतातून दुसऱ्या शेतात पाणी नाही करायला पाहिजे आणि दरवर्षी आपण लेवल पण करायला पाहिजे दोनची दोनची नाही करायची दरवर्षी 700-800 हजार एकर विना कौशल्यांची आपण लेवल पद्धतीनं आपल्या पद्धतीनं पण शेती करायला शेतकरी लोक लेवल सपाटे करत होतो असं आणि ते पण तुम्ही मला बनवा मी करीन आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपल्या शेतात शेतकरी बरेच येतात तर त्यावेळेस बरेचसे शेतकरी तर खोट्या म्हणून येतात काहीतरी सांगते पण ज्यावेळेस ते पाहिलं त्यावेळेस मग परेशान होतो आणि मग त्याला पण असं वाटतं की आपण या पद्धतीला कापूस लावा आणि मग आम्ही त्यांना पहिलं सांगतो की तुमच्याकडे जर इतर सोर्स असेल उदाहरणार्थ सर्व्हिस असेल दुकानदारी असेल किंवा शेतीसोबत इतर आपल्याकडे जर सोर्स सुद्धा असेल तर पहिल्यांदा सांगतो की आम्ही एवढं उत्पन्न घेऊच नका एवढं उत्पन्न घेण्यात काही चांगलंच नाही उदाहरणार्थ ऊसाचं उत्पन्न 100 टनाच्या वर केळीचे घास जवळपास 40 टन आपलं केळीच्या वर कोणते पीक असू की आपण जास्तीत जास्त ज्यावर उत्पन्न घेऊ ते चांगलं नाही कारण कसं आहे जास्त उत्पन्न घेतल्यामुळे काय वाटते की ते काय जमिनीचे जे अन्नद्रव्य घेणारे जे मुलं आहेत तसंच अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात उचलले जाते आणि मग काय म्हणते की मग यावर्षी 2 पद्धत टाकलं 3 टाका लागेल 4 टाका लागेल 5 टाका लागेल आणि आपलं शेत पण पिकणार
आणि मग सांगतो की आपण या पद्धतीत एवढं म्हणजे आवडेल बोलू नका पण काय शक्य आहे म्हणणं प्रति की आवडेल घ्या आता एवढा घ्यायला पाहिजे आपण कारण घ्याय नाही पाहिजे कारण आपण गव्हर्नमेंटचं समजून पाहिजे भावात काही फरक होणार नाही आणि म्हणून माझं असं आहे की आपलं उत्पन्न कसं वाढत त्याच्याकडे आपले हात चार आहे म्हणजे आपण एवढं काय पाहिजे मग त्याला आपण एक उदाहरण देतो जर्सी गाईचं शेतकऱ्यांना की जर आपण जर दुधात पाणी जर बसलो तर ते गाय खराब होईल मग आपल्याला गाय टिकवायची आणि दूध जर काढायचं असेल आपल्याला तर आपल्याला तिच्या दूध जेवढं देते त्याच्या हिशोबाने एक चक्कर पाऊस तिला आपण आले भेट लावतो ना मग ह्याच्यामुळं काय होईल की गाय टिकल आणि दूध पण देईल आणि म्हणून शेतकऱ्याने सांगतो जर तुम्हाला जर शेतीची हेत जर टिकून जर उत्पन्न घ्यायचं असेल तर कमीत कमी दोन प्राण्या शेणकत असा पाहिजे दोन प्राण्या शेणकत असा पाहिजे पण काय शेतकऱ्याकडे आता पाहिलं पूर्ण ढोलं तर राहिलेच नाही तर आणि त्याच्यामधनं पण टिकून शेतकऱ्याला पर्याय काय नाही का आम्ही म्हणतो शेतकऱ्याला पर्याय शेतकऱ्याच नाही दुसरं काहीच नाही आणि म्हणून दोन प्राण्या शेणकत असा पाहिजे जसं की मी आता बरेचसे असे बरेचसे प्रयोग केले आहेत आणि त्या पद्धतीने मी शेताचा शेणखताचा पण प्रयोग केलेला आहे ते खूप अतिशय सोपा आणि कमी खर्चाचा असा हा प्रयोग केलेला आहे आणि या पद्धतीत जसं गांडूळ होत आहे दस्तर घ्या काय बाकीचे हातात किचकट राहते थोडीशी आणि हा पण ते प्रयोग केलेला आहे खूपच सोपा आणि चांगला प्रयोग आहे आणि म्हणून या आम्ही जे खतखत शेणखत तयार करतो या पद्धतीने आपण शेणखत तयार करावे आता शेणखताची पण आपली पाळी निघून गेली पण पुढच्या वर्षासाठी चालते कारण कुठल्याची भेट होती नाही हे महत्वाचं आहे आता आपण शेतात टाकतोच गव्हा नको आपल्या शेतात टाकायचंच आहे पण हे पण चुकीच्या पद्धतीने शेतात आपण टाकतो आता हे शेतात कोण टाकायचं आपल्याला ज्या वर्षी आम्ही सोयाबीन किंवा एखादं दुसरं काला कमी कालावधी जर पीक आपलं जर निघलं असं तर त्यावेळेस काय करायचं की आपलं उकडण्यातलं जे शेतात आहे ते शेतात झाडाच्या छावणीखाली एक प्लॅस्टिक टाकायचं आणि 10x15 4x14 फूट आपण ते शेतात टाकायचं याचं कारण काय याचं कारण असं आहे की आपण ज्यावेळेस ते शेणखत उकडल्या ज्यावेळेस आपण खतपणे असेल खोऱ्यानं त्याच्यावेळेस आणखी गरम पाणी होतं नाही ना म्हणजे चटके पण बसायला सुरुवात होते म्हणजे एवढं हीट असते आणि एवढं हीट असल्यामुळं काय होते की ते जीवाणू त्याच्यात तयारच होत नाही पण तुम्ही वरच्या त्या 5 रुपया शेणखतात वरच्या टोकाला शेण्याला एक प्रतिसाद रव्या असतात तर शेण खतवून त्याला कोंबड्या पण उभरा लागतात ते जीवाणू खायला आणि म्हणून त्याचं बरेच जीवाणू होते आणि म्हणून आपल्याला आपण पाहतो की आपली जी शेती आहे गॅस बाजूसारखी आपण फवारण्या करतो तलनाशकासारखी आपण फवारण्या करतो आहोत आणि खतं पण भरपूर टाकत आहोत त्याच्यामुळं काय व्हायचं की जमिनीतले जे काय जीवाणू आहे आता जीवाणू बोलतो म्हणून खूप वेळ लागेल पण थोडक्यात सांगितलं मला आता जर हे जीवाणू दिवसेंदिवस कमी होत चालले आणि सर्वात जर मेन असं समजा तर जीवाणू कसे वाढवणं हे महत्त्वाचं आहे आणि आता तुम्हाला तर बरेचसे सांगितलं पहिलं माहिती झालं की जीवाणूचं कार्य काय ते सांगायची आवश्यकता नाही आणि म्हणून सर्वात जास्त महत्त्वाचं आहे की आपले जीवाणू कसे वाढले पाहिजे आणि मी पाहतो की जेव्हा बऱ्याचशा कंपन्या तर बंद पडते कारण आपल्याकडे शेणखत राहिलं नाही तर त्याचं म्हणणं पडतं की आमचं प्रोजेक्ट घ्या 1 किलो 2 किलोचं पण तुम्ही 1 ट्रॉली टाकल्या सारखं होईल 1 किलो 2 ट्रॉल्या टाकल्या सारखं होईल आणि पुस्तकात पण वाचलं आहे मी आणि कंपन्या पण सांगतात की शेणखतात काहीच नाही फक्त 0.5 म्हणजे एका टनाला म्हणजे 1/2 किलो नत्र आहे आणि NPK पण खूपच कमी सांगतात आमचंही म्हणणं पडतं की त्या शेणखतात काहीच नाही पण एक शेणखत एक कसं आहे की एक शेणखत खत नसून एक जीवाणूचं खाते आहे जसं आपल्याला तुतीचा जर व्यवसाय करतो तर मग आपला तिथे पाला आहे आणि त्या आळीचं खाते आहे आणि ते खाते खाऊन पाला खाऊन तिथे पोस्ट तयार होतात मग ते खाते देत आहे तसं जीवाणूचं खाते मी ते शेत करत आहे आणि म्हणून आपण हे शेणखत कसं काय तयार करायचं तेवढंच एक महत्त्वाचं आहे आता मग आपण काय करतो की शेणखत सुरुवातीला लवकर त्या झाडाखाली टाकल्यानंतर त्याच्यावर 7-8 दिवस आपल्याला पाणी मारायचं आणि पाणी मारल्यानंतर पाहिजे की आपण त्याच्यात हात घालून ते एकदम थंडगार व्हायला पाहिजे शेणखत आणि थंडगार झाल्यानंतर जसं की मी सांगितलं की 1 एकरसाठी 2 ट्रॉले शेणखत लागेल ते 2 ट्रॉले शेणखत 1 एकरसाठी ट्रायकोड्रमा 4 किलो PNB 4 किलो आजॅक्टो बॅक्टर 4 किलो तर तुमच्या भागात काही कृषी
केंद्रावर जर एनपीके असेल, नेट सरप्लस एनपीके असेल, तर ते 500-500 मिली चालते. काही विविध ठिकाणं जर असेल आपल्याला काही भेटत असेल तर ते पण चालते. गुळाचं पाणी पण आपण टाकतो म्हणून तरी आणखीन चांगलं. जे आपण गाळी जे भिजवतो, मोड जे आल्यावर त्याचं मिक्सरमध्ये बारीक करून पाणी टाकतो, हे टाकलं तरी चांगलं. आणि तेवढं तुम्ही टाकता तेवढं आणखीन चांगलं. आणि मग काय करायचं की आपण हे द्रावण 50-50 लिटरच्या पाण्यामध्ये द्रावण तयार करायचं आणि त्या उकडल्यावर आपल्याला त्या त्या गजीवर आपल्याला द्यायचं. आणि सबलीने काय करायचं की छत्र मारायचं, चाळी चाळी करायचं, पटकपट पुढं ते फूट पडत होते. आणि मग एका ट्रायकोडरमध्ये टाकायचं, दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या 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 टाकून द्यायचं, त्याच्यात आलं आलं की ते टाकून द्यायचं छत्रामध्ये. आणि मग आपल्या शेतात फुटाचा असतं, समजा सोयाबीनचं फुटाळा असो, गव्हाचा गोंधळा असो, हे त्याच्यावर काय करायचं त्याच्यावर आच्छादन करून टाकायचं. आणि मग सतत पाणी मारत राहायचं आपण त्याच्यावर. आणि ज्यावेळेस आपल्याला शेतात टाकायचं आहे ते तयार झालं, त्यावेळेस त्या कोणी असो, कापूस असो किंवा इतर कोणते पीक असो, की ते दोन दोन पानात व्हायला पाहिजे त्यावेळेस. आता दोन दोन पानात का? कारण कसं आहे की त्यावेळेस आपण शेतकरी तयार झालेल्या शेतकऱ्याला ज्यावेळेस हात घालून जर वरे काढलं तर ते एकदम प्रतिसाद रिवासा करून जाईल. आता प्रतिसादच्या रिवासाच्या म्हणजे नाही की याच्यात जीवाणू संख्या लाखानं कोटीने वाढली आहे. त्या याच्यात जीवाणू संख्या लाखानं कोटीने वाढली आहे. आणि हे जीवाणू जिवंत राहण्यासाठी त्या शेतात आपल्याला वर असायला पाहिजे. आणि म्हणून दोन दोन पाहतात. आणि मग काय म्हणतो आपण की हे जे खत आहे आपला, जसा 5-7 किंवा 3-7 काय नाही, या एका आठवून एक पट्ट्यात टाकायचं. आपली जेवढी काय वखरपास असेल त्या वखरपासीच्या इशूमध्ये झाडापासून एक 3 फूट अंतर सोडून त्या तासात आपण असं टायपिंग करून फेकून द्यायचं आणि त्याच्यावर वखरपाळी करायची, म्हणजे ते माती आढळलं. आणि मग हे जीवाणू जिवंत असल्यामुळे गावाची बऱ्याच क्रियाप्रक्रिया याची खूप वाढते. लाखाचे 10-20 लाख आणि याची खूपच जीवाणू वाढते. आणि म्हणून असं शेणखत घेणं महत्त्वाचं आहे. असं जर आपण शेणखत जर घेतलं ते 2 ट्रॉल्या शेणखत 28-32 ट्रॉल्या सारखं होईल. असं शेणखत घेतलं तर असं शेणखत जर घेतलं तर आपली शेती कधीही खराब होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं शेणखत घेतलं तर आपल्याला माळकुंडस वगैरे कोणतेही टाकण्याची आवश्यकताच नाही. आणि म्हणून असं शेणखत आपण घ्या पाहिजे. पण आपण हे पण उलट्या करतो. माझ्या 15 दिवसाचे जेव्हा कार्यक्रम होते तेव्हा मी गाडीतून पाणी बघितलं की बरेच शेतकरी काय करतो आपण की उन्हाळ्यामध्ये कच्चं शेणखत. आता कच्चं शेणखतापासून तर बरेच साईड इफेक्ट राहतं. बुरशीसारखे पण आता सांगतो खूप वेळ लागतो. आणि नवीन कच्चं शेणखत आपण त्या शेतात नेऊन टाकतो आणि त्याचे ढगढग टाकतो आणि ते पकडून देतो. एवढा कडक तुम्हाला असते की हाय ते जीवाणू सगळे मरून जाते त्याच्यावर. पण तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणाचं समाधान वाटते की आमच्या आता कोणतरी शेतकरी सांगितलं मिळाले 8 ट्रॉल्या आहेत, 10 ट्रॉल्या आहेत, घर पण बसवलेले आहेत, बाजूड खूपच आहे. आणि फक्त आपल्या समाधान होते. आणि असं जे शेतकरी आपण जे वापरतो फक्त 8-8.5% काढणी येते, बाकीचं सर्व वाढलं जाते. पण आपण पाहतो की ज्यावेळेस आपल्या शेतात गुरं ढवून ज्यावेळेस चरून येतात जे काय गवताचे जी जीवन आहे, कचऱ्याचे जी जीवन आहे, आपण पाहतो ना ते मृतामध्ये बारीकच होत नाही. आणि ते काय आणते की मग शेणाद्वारे सर्व उकड्यातच जाते. आणि मग सुरुवातीला जास्त जर पाऊस झाला तर एवढं गवत निघते की मग आपल्याला एक कशा सापडते की एवढं उगच शेणखत आपण टाकलं. आणि म्हणून आपण ज्यावेळेस शेणखतावर 15-15 दिवसाला ज्यावेळेस पाणी मारतो ते बिवड सर्व कुजून जाते आणि शेणखत पण चांगलं बनते. आणि म्हणून या पद्धतीने शेणखत टाका पाहिजे. आणि बऱ्याच शेतकऱ्या सांगतो की रासायनिक कसं खत द्यायचं, 3-3 इंचाच्या हिशोबाने द्यायचं. पण काही शेतकऱ्याला 1 किंवा 2 वेळा रासायनिक खत द्यायचं किंवा पडलं आणि म्हणून या हिशोबाने आपण हे शेणखत तयार करावे. आता आपण ज्यावेळेस लागवड करतो तर उत्तर दक्षिण असा पाहिजे. पूर्व पश्चिम लावली तर 4-5 क्विंटलचं उत्पन्न कमी होते. म्हणून लागवड जे करतो आपण ती उत्तर त्या दक्षिणमध्येच करायची आणि पूर्व पश्चिम लावलं 4-5 क्विंटल उत्पन्न कमी होते. तुमच्या भागात कशा पद्धतीने करतो आपण? हां, तर पहिली गोष्ट मी सांगतो तुम्हाला की मी आता आवाज शेवटपर्यंत याला काय की डोक्यावर चाललं. काही काही शेतकऱ्याचं म्हणणं पडतं की मग तुम्ही जे बोलले आमचे डोक्यावरच गेलो होते. असं काय तर व्हायला नाही ना. मग हे सांगू का पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काम सांगू. आता आपण पाहतो की हर पिकाला सूर्यप्रकाश खूपच महत्त्वाचा आहे.
80 टक्के सूर्यप्रकाश हे खूप महत्त्वाचं आहे की 80 टक्के पण सूर्यप्रकाश आपल्या प्रत्येक पिकाला भेटला पाहिजे. मग आपण पाहतो सूर्यफूल उदाहरणार्थ, सूर्यफूल काय करते, सूर्याभोवती फिरते ना. मग आपण त्याला काय म्हणतो की त्याला सूर्यफूल नाव पण ठेवले की सूर्यफूल. पण आपण बाकीचे पिकं पाहतच ना, बाकीची पिकं पण असेच असतात, पण आपल्याकडं आपण त्याच्याकडे पाहण्याची आपल्याकडे वेळही नसते आणि आपण तेवढं बारकाईने पाहतही नसतो. कापसाचं पीक पण तसंच आहे, दिवसभर ते सूर्याभोवती फिरते. बस बढिया भैया. तुम्ही सकाळच्या पारी पहा, ज्याचा टोक शेंडा जे आहे ते उगवत्या सूर्याकडे फिरते. 10 तारीख के अंदर अंदर का बोला था मैंने. सायकल जर पाहिला आपण तर हे मावळते मावळते सूर्य तिकडे याचे टोक असते आणि दुपारचा टाइम नीट असते, सरकारी असते. आणि काय काय वेळेस काय होते का, ठीक आहे तुम्ही जरा ऑफिस मध्ये आपण बता द्या. स्टाफ असते नाही, वैसे वैसे आप वैसे आपका सूर्यास्त था ना, घर आला था, रिमाइंडर कर दिया था. पाँच से वर्ष जाते तो पूरा तो आशा तो प्लानिंग में करवा देता हूँ. मगर काफी खूब चांगला होता पण आता काय झालं की पाने वरच केले म्हणजे. मग म्हणतो आम्ही पाहा वरे सूर्यावर एखादा ढग असेल तर ते म्हणजे बरोबर आहे, सूर्यावर मोठा ढग आहे. आणि म्हणून आपल्याला एकच लक्षात येते की त्या सूर्यप्रकाशाचं आणि कापसाचं केवढं मोठं नातं आहे ना. मी बरेचसे शेतकरी जाऊन पाहतो त्यावेळेस ते धुऱ्याच्या काठाला खूपच बोट लागलेली असेल, कैऱ्या लागलेल्या असतील, पण मनात गेलं तर निम्मे लागत नाही का. मग काय होतं की काठाच्या बोंडाला आता धुऱ्याच्या बोंडाला तर सूर्यप्रकाश खूप भेटे, मनात गेलं तर निम्मे भेटत नाही. आता इथं तर बरेचसे शेतकरी आपल्या शेतात आलेले आहेत, त्याला कोणालाही विचारून पहा की आपल्या शेतात काठाला तेवढेच बोंड असतात आणि मनात कोण्या झाडाला सरासरीसारखेच असतात, त्याच्यामुळं सरासरीला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून हे या पद्धतीत जे आपण मिळालो समजा वेलवर्गी जरी पीक असलं समजा तर ते वेलावर येऊन चढत नाही, जिथं काय रिकामी जागा असली अशाच जागेवर होते बस जाते. आपण पहा उदाहरणार्थ आपण पहिल्या सुरुवातीला 3x3 कापसं लावत होते, पूर्व पश्चिम आणि उत्तर अशी 3x3 समसंख्या. मग पूर्व पश्चिम ही बाजू लवकर मिळत होती आणि उत्तर दक्षिण बाजू लवकर मिळतच नव्हती. मग आमच्या इकडे आम्ही काय केलं, जी पूर्व पश्चिम ही बाजू लवकर मिळत असल्यामुळं काय केलं की हे फटामोठा ठेवला, म्हणजे 4 फुटाचा ठेवला आम्ही, आणि नंतर उत्तर दक्षिण लवकर मिळत असल्यामुळं 3 फुटाचा ठेवला. आता हल्ली काय काय आपण शेतकरी करतो की पूर्व पश्चिम ही बाजू 4 फुटाची ठेवत गेलो, 2 फूट उत्तर दक्षिण ठेवत गेलो. आता मोठा पट्टा आपला जर पाहिला तर पूर्व पश्चिमच जास्त असेल आणि उत्तर दक्षिण छोटा घेतो आपण, कारण लवकर मिळते म्हणून आपण ते मोठा पट्टा घेतो. पण मी म्हणतो की एखाद्या शास्त्रज्ञानं असं असो की एखाद्या शेतकऱ्यानं त्याच्यावर बारकाईने पाहिले की दोन्ही समबाजू असतं, असे एक फटा लवकर मिळते आणि एक का लवकर मिळत नाही आपण कोणीच नाही पाहिलं, बारकाईने पाहिलं. आणि म्हणून आता ज्यावेळेस मी तुम्हाला बोलायलो आणि तुम्हाला मी समजा काही शेतकऱ्याला बरंचसं इकडे होऊन पाहावं लागेल ना आपलं, मला पाहायला. आणि असंच आपलं कापसाचं जे झाड आहे पूर्व आणि पश्चिममध्ये जास्त राहते, पूर्व आणि पश्चिममध्ये सूर्य राहते आणि नीट फक्त दुपारा सरकारची राहते आणि एक बॅटरीसारखी पण सूर्यप्रकाश भरपूर होते. आणि ज्यावेळेस आपली जी बाजू आहे पूर्व पश्चिम, आता हे आपली अशी पूर्व पश्चिम एकाच मागं एकाच एक मागं आपण कापूस लावलेला आहे. ज्यावेळेस सकाळच्या पारी काय होते की ह्या कापसाच्या झाडा पुढच्या या मागच्या झाडाला हे सूर्य दिसतच नाही, समोरचा सूर्य दिसत नाही. आणि दिसत नसल्यामुळं काय होते की मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं की तुम्ही इकडल्या अँगलमध्ये येऊन पाहिले, या अँगलमध्ये असं भागते म्हणजे वाढते. आता इकडं वाढलं म्हणजे काय झालं, फांद्या नाही वाढल्या, तेज नाही वाढले, तेज लांबले, त्याचं लांब असे हे पडते, डिस्टन्स त्याचं लांब होते आणि मग आपला फटा मिळून जाते आणि मग आपला ॲव्हरेज गेला. मग आपण काय म्हणतो की पूर्व पश्चिममध्ये खूप सूर्यप्रकाश भेटते, तर पूर्व पश्चिम जर सूर्यप्रकाश जर भेटत असेल तर त्याला उत्तर दक्षिणमध्ये काय करायला लागते, याचाच अर्थ असा आहे की त्याला पूर्व पश्चिममध्ये सूर्यप्रकाश भरपूर भेटत नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं की पूर्व आणि पश्चिममध्ये जास्त सूर्य असल्यामुळं काय होते की ज्यावेळेस सकाळची ज्यावेळेस इकून ज्यावेळेस सूर्य निघते त्यावेळेस त्याची उलटी दिशानं त्याची सावली पडते आणि सायंकाळची पण इकडे राहते, फक्त 12 वाजताच म्हणतात इथं सारखं येते. उदाहरणार्थ कसं आहे की एखादी जी कोंबडी आहे तिचे जे अंड पिले आहे ते तिच्या पकात सुरक्षित राहते, असंच काय आहे की जेवढी जे झाडाची सावली दूर जाईल लांब जाईल
जेवढी काय धूळ जावली सावली त्यामुळं काय होईल की त्याच्या जे मुळं आहात अन्नद्रव्य जे घेणारे मुळं आहात तेवढ्या सावलीच्या हिशोबानं खूप लांब जात येतात, खूप पुढे पुढे जात येतात. आणि जेवढ्या ज्या जास्तीत जास्त ज्यावेळेस लांब जातील तर त्यावेळेस ते मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य उचलून घेते उचलते आणि त्याच्यामुळं आपलं झाड सशक्त बनते चांगलं. आणि म्हणून उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम न ला म्हणजे पूर्व पश्चिम न लावता उत्तर दक्षिणमध्येच लावायचे. आता याच्यावर बोलतो म्हणतात बरंचसं वेळ लागेल पण तुम्ही तर ज्यावेळेस आपण प्रश्न उत्तराचं जर असेल वेळ असेल तर आपण याच्यावर नंतर बोलू. आणि ज्यावेळेस आपण जे लावगण करतो त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याला सांगतो की 35-40 दिवसाला त्या झाडाची विरळणी करावं लागते. 35-40 दिवसाला त्या झाडाची विरळणी करावं लागते. आता हे कशाला, कारण कसं आहे की त्या झाडाची 35-40 दिवसाला ओळख होते कारण बारीकसं पातळ लागते बोंडं लागते आणि त्या फळात रूपांतर होते ना, म्हणून त्यावेळेस आपल्याला झाडाची ओळख होते. आता काय झालं की बऱ्याचशा कंपनीमध्ये 3-5% नरग्याचं प्रमाण येते, त्याला पातळ लागते फुल लागते पण बोंडच लागत नाही. आपण त्याला असं नरगा वान झाड म्हणतो कारण त्याच्या फुलावर परागीकरण म्हणजे पावडर पण नसते त्याला. आणि बऱ्याचशा आपण ज्या दाटण ज्या झाली तर उबाण झाडावर असतं आणि विचित्र पण पातळ वगैरे येते तर असे झाडं. आणि काही काही झाडं असेल की क्रॉसिंग म्हणजे झाली न झालेली किंवा भेसळीची झाडे आपण म्हणतो त्याला की बारीकसंच पातळ लागते आणि बारीकच बोंड लागते असे झाडं. ते झाडं खूप मोठ्या प्रमाणात खूप येत म्हणजे मोठमोठे झाडं होते आणि याला सूर्यप्रकाशही भेटत नाही आणि अन्नद्रव्य भेटू देत नाही आणि दाटण होते आणि त्याच्यामुळं 3-4% उत्पन्न कमी होते. आणि म्हणून असे झाडं काढावं लागतात. आता ज्यावेळेस झाडं आपण काढायला शेतकऱ्याला सांगतो त्यावेळेस मांडीवर कंबरवर पोहू शकते पण काही शेतकऱ्यांचं म्हणणं पडते की आमची हिंमतच होत नाही झाडं काढण्याची. कोणी म्हणते आम्ही लेकरा सांगतो जोपासलं वगैरे वगैरे. आम्ही म्हणतो मग 3-4% उत्पन्न तुम्हीच घ्या कमीच घ्या. याचं उदाहरणार्थ कारण असं आहे की एखाद्या शाळेत आपण पाहतो की टक्केवारी मुलं घेतो आपण कारण त्या शाळेची आणेवारी चांगली लागण्यासाठी. आणि म्हणून आपल्या जे शेतात आपण जे पीक घेऊ झाडं घेऊ हे टक्केवारीच असा पाहिजे आणि म्हणून या पद्धतीने टक्केवारी घ्यायची. आता आपण ज्यावेळेस शेती करायलो आपण आपल्याकडे शेती करण्याचे बऱ्याचशा पिढीचा अनुभव आहे आणि ही जी शेती आहे खूपच सोपी आहे. या शेतीमध्ये नक्कल कॉफी होऊ शकते पण बाकी धंद्यात जर पाहिलं तर कॉफी होऊ शकणार नाही. त्याला प्रत्येक गोष्टीला आपल्याला डिग्री घ्यावं लागतील पण शेतीला कोणती डिग्री लागत नाही. दुर्याचा जे शेतकरी काय करायला आपण त्याचं पाहून आपण करू शकतो. तरी पण 3 पिढ्याची आपल्याकडं एवढा अनुभव असता वेळेस आहे. ज्यावेळेस आजाने शेती केली वडिलांनी केली ज्यावेळेस मी शेती करतो त्यावेळेस काय करतो की त्याचे कवळे कवळे पानं देऊन दुकानदारला किंवा इतर आपल्या तज्ञाला दाखवतो की याच्या आता कोणता रोग आला. आणि मग आपल्याला काय मग आपल्याला जे गोष्टीची माहिती नाही आणि मग आपल्याला दुसरीकडून ज्यावेळेस माहिती घ्यावं लागते तर ते सर्वात जे मेन जे गोष्टी आता 4 गोष्टी येतात त्या 4 गोष्टीमुळे सर्वात ॲव्हरेज कमी येते. आता हे 4 गोष्टी कोणत्या? बरेचसे काही आपल्याला सांगितलं जात आहे की ज्यावेळेस आपण बियाणं टोकतो त्याला बेसन डोस टाका म्हणजे पेरतायचंच खतं द्या पहिली गोष्ट. काही काही कंपनीवाले बाकी बरेचसे काही शेतकरी आपलं बाकी आपल्याला सांगणारे आहेत की हेकळवटीतच पहिल्यांदा सुपर फॉस्फेट टाका म्हणतात सुपर फॉस्फेट. आणि दुसऱ्यांदा आपल्याला सांगितले जाते की 65 दिवसात सगळेच खतं आटवा. 65 दिवसाच्या पुढेच आपल्याला जास्त खतं लागतात कारण आपल्याला हे खतं जे द्यायचे आहे तर त्या बोंडाच्या हिशोबानं कैऱ्याच्या हिशोबानं खतं द्यायचे. जसे जसे बोंड लागतील आपल्याला तसं तसं आपल्याला खतं वाढावं लागेल. उदाहरणार्थ आपल्याला 100 लोक जर जेव घालायचे असेल तर आपल्याला 100 लोकांचा स्वयंपाक करावं लागतो ना. आणि म्हणून त्याच पद्धतीनं आपण बोंडाच्या हिशोबानं आपण खतं द्यायचे. तिसऱ्यांदा सांगितलं की पदाटी 5 फूट पदाट झाली की शेंडे कुडा. ज्यावेळेस 5 फूट पदाट झाली की शेंडे कुडा. आणि चौथ्यांदा आपल्याला सांगतात की केमिकल आता खूप निघलेत ना का लिओची राहायचे मग कराटा आणि पाणी खूप असं मायक्रोन्युट्रियन्स हे ते भरपूर आहे ना ते अजिबात चालतच नाही कापसावर फवाराला. आणि म्हणून या 4 गोष्टीमुळे आवडच केली. सुरुवातीला जर आपण बेसन रोड दिला तर हे जे झाड आहे या जमिनीपासून 1-1.5 फूटपर्यंत फळपाण्यात लागत नाही. त्याला म्हणजे 1.5 फूट रान आहे हे आपलं रिकामं जाणार
आणि मग काय होईल की याच्या जे फळफांद्यात आहे ते जातात ना, फळफांद्याचं डिस्टन्स खूप लांब लांब पडणार आणि साईडच्या फळफांद्या पण खूप वेगात वाढणार साईडच्या. आणि हे कारण जसं उदाहरणार्थ आम्ही 30 दिवस कोणतंच खत देत नाही, 35 दिवसशिवाय फवारणी करतो, म्हणजे आपण खतं टाकली की रोग सुरूच. मग आपण सुरुवातीला ज्यावेळेस खत असते तर त्यावेळेस काय होते की ज्यावेळेस 30-35 दिवसाच्या वेळेस आपल्याला लक्षात येते की बारीक बारीक पातळ जे आहे ना ते पडून जाते रोगामुळं, आणि ज्यावेळेस झाड मोठं होते त्यावेळेस त्याचे खाणे पूर्ण रिकामे दिसते. मग आपण म्हणतो एखाद्या दुकानदाराने किंवा एखाद्या कंपनीवाल्याने बियाणंच बघून दिलं आम्हाला फसलच नव्हतं. तिसऱ्यांदा कसं आहे की आपण ज्यावेळेस सुरुवातीला जर खतं जर टाकले तर आपले झाडाची जी संख्या आहे फार कमी आहे, 4,000, 5,000, 8,000 तणाची जी आहे एक कोटीनं आहे, खूपच प्रमाणात आहे. आणि मग काय होईल की सुरुवातीला आपल्या पाळ्या वगैरे नाही, पाणी जास्त जर झालं तर आपलं तण आहे समजा खूपच मोठ्या झपाट्यानं वाढेल. आणि बरेचसे शेतकरी म्हणतात आमचं रान तण खंजाळेस आम्हाला मात्र संकट होते होते, कारण आपण सुरुवातीला त्याला खत दिल्यामुळं संकट पण जास्त होते आणि आपल्याला निंदाचा पण खर्च जास्त वाढत. आणि तिसऱ्यांदा आपल्याला जे सांगितलं की 5 फूट पदार्थ झाले की शेंडे फुटा, तुमच्या भागात शेंडे फुटतात का सांगू. आता ज्यावेळेस आपण शेंडे फुटतो त्या झाडाला 20 ते 22 फळफांदे असतात, किती 20 ते 22 फळफांदे असतात. आणि 20-22 फळफांद्या झाल्यानंतर आपण ते तसेच कट केला आणि कट केल्यावर काय होईल की अशी आळू पलाटी वाढते, अशी एक शक्य आळू पलाटी वाढते. 15 दिवस खूप करमते. नंतर काय सांगा की मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे की हे जे सूर्यप्रकाश आहे सूर्यकिरण आहे हे प्रत्येक गुडापर्यंत जायला पाहिजे, सूर्यकिरण ते प्रत्येक पानावर पडायला पाहिजे, प्रत्येक पान कामं काय असा पाहिजे, प्रत्येक पानावर पडल्यामुळे सूर्यप्रकाश काय होते त्याची जे पोटेशन करण्याची जी क्रिया आहे ते खूप झपाट्यानं होते आणि म्हणून ते प्रत्येक पानापर्यंत पडलं पाहिजे. पण काय होते की सूर्यकिरण मधात जातच नाही नंतर असं बायकी होते ना एक असं. आणि नंतर काय होते तिथे बुडाचे जे पानं होतं पिवळे पडते तर आणि मग गळून पण जातात आणि मग खाली आपला कापूस सर्व भोंगळा होते. आणि दुसरी गोष्ट एखाद्या जर अवकाळी जर पाणी पडलं आपलं ते 2-3 फुटापर्यंत गोंडा पसरतात, सूर्यप्रकाश भेटत नसल्यामुळे एवढं जरी गोंड असलं बारीकसं समजा तर नुसते असेच तोंडावर असतात ते, गोंडाची जाडी वाढत नाही. आणि हे पण कारण. दुसरं कारण असं आहे की आपल्या कापसाला सुरुवातीला एखादं पाणी वगैरे ज्यावेळेस जास्त होईल सुरुवातीला आपले फवारे ज्यावेळेस बसत नसेल आपल्याला तर काय होते की सुरुवातीच्या काळातला माल पडून जाते बुडातला पडते ना. पण लागणारा माल आहे वरच लागतो, शेंड्याला जास्तच लागतं ना, कोणा बा देऊनच जाते ओपन क्लोज सारखं समजा. आणि वरच माल जास्त लागते, तुम्ही आपल्या शेतात पहा तुम्ही 1 किंवा 1.5 फुटात 100 ते 150 बंड लागतात वर शेंड्याला. आणि बुडाला जर न्याय माल लागला समजा कापसाला तर 100% आपला माल जास्तीत जास्त लागणार आहे वरच लागणार आहे, कमी अंतरात कमी वाढीत जास्तीत जास्त बंड लागते. कारण काय त्याला सूर्यप्रकाश मोकळ्या भरपूर भेटत असल्यामुळं त्याचं गळच होत नाही आणि वरच जास्त माल लागते. पण आपण काय करतो की नेमका ते आपण शेंडाच फोडतो, त्याचं माल जास्त लागणार आहे असं की शेंडाच फोडला. दुसरी गोष्ट आपल्या जे पद्धतीत सर्वात जर महत्त्वाचं असेल तर फळफांद्या महत्त्वाच्या, आता की जेवढ्या तुम्ही फळफांद्या लावसाल तेवढं महत्त्वाचं. आपल्या शेतातील बा बरेचसे शेतकऱ्यांनी मोजून दाखवलं की 60च्या वर फळफांद्या लागतात, 60च्या वर फळफांद्या लागतात. तुम्ही जर 40 जरी फळफांद्या लावल्या 5 बोंड लावले 4-5 200 बोंड लागू शकते. पण तुम्ही काय केलं की आपल्याला 40 फळफांद्या द्यायच्या आता, पण आपण काय केलं की 20-22 वर त्याचा कट केला असल्यामुळं जे 20-22 जे फळफांद्या होणार आहे आता ते आपण त्याचं एक कुटुंब नियोजन केलं, एक प्रकारचं कुटुंब नियोजन केलं. आणि मेन आहे की वरच जास्त माल लागते. तिसरी गोष्ट ज्यावेळेस आता आपण पाहिलं की एवढं पाऊस झाला आज शेतातल्या बऱ्याचशा गडबडी पण सुरू झाल्या शेतातल्या कामाच्या, तरी पण आपण इतक्या मोठ्याने येतं संख्येनं आपण उपस्थित झालो. कारण काय की एवढा कापूस जरी नाही झाली पिकला तर आमचा 4-5 क्विंटल जरी पिकला तरी खूप झालं, या अशानं तुम्ही एकपर्यंत आले ना. आणि म्हणून आपण पाहतो तुमचे कापसाचे जे झाड आहे दिवसभर त्या सूर्याभोवती हे केलं ते फुकट झिंटे का, त्याला पण काही आशा आता त्याला आशा असतात की ज्या सूर्यप्रकाशातून हवेतून जे काय घटक घ्यायचे असतात ते त्या शेंड्यामार्फत घोटते घेते आणि नेमकं आपण ते शेंडा करून टाकतो. त्याचा शेंडा म्हणजे माथा आहे ना एक नाक आहे. कापसाचं झाड गुडापून म्हणजे जमिनीतून एक अन्नद्रव्य घेते आणि एक वरच्या शेण्यामार्फत अन्नद्रव्य घेते दोन बाजून आहे ना. जसं आपल्यासारखंच आहे की आपण जर नाक जर सर्दीनं जर दर झालं तर आपण तोंडाला श्वास घेतो
तशाच प्रकार काय जर ते जर अन्नद्रव्य खाते केलं जर बंद असलं तर ते मग वरच्या शेंड्यामार्फत अन्नद्रव्य घेते आणि ते शेंडा आपण कोठलो म्हणजे ते फक्त चुकी द्या आणि म्हणून आपल्याला जे खतं द्यायचे होते रासायनिक खतं द्यायचे हे तेवढेच महत्त्वाचे की रासायनिक खतं खतं द्यायचे हे एक महत्त्वाचे म्हणून आम्ही शेतकऱ्याला सांगतो की रासायनिक खतं कसे द्यायचे जर आपलं रान हलकं असं जसं आपण म्हणतो ते चुनखडी वगैरे तर हलक्या रानासाठी जसं आपण कापूस लावल्यानंतर पाचव्या दिवशी निघते ना तर त्यावेळेस त्या पाचव्या दिवसापासून 26 दिवसाला पहिलं खत द्यायचं 25-26 दिवसाला द्यायचं काळीचं रान असं तर आपण पहिला डोस 30 दिवसाला द्यायचा आणि नंतर तुमच्याकडे गांडूळ खत आहे शेतखत आहे मिरची पिवळा आहे हळदीची पिवळा आहे गव्हाचं पिवळा आहे अशा ठिकाणी 34-35 दिवस कोणतंच खत देते द्यायचं नाही आणि नंतर मग 30 दिवसाला उदाहरणार्थ एक 10-26 पोतं एका बाईच्या मुखीत 5-6 झाडं करायची खोशे पद्धतीने द्यायचं म्हणजे झाडाच्या चढ्याच्या बाजूला इड्याने उकरायचं आणि त्याच्यात एका मुखीत 4-5 झाडं करायचं आणि ते मग बाईच्या हातात त्याची माती आड करायचं ते शेतखत आपलं रासायनिक या पद्धतीनं पहिला डोस द्यायचा ज्या आता आपण जे काय डोस देतोय प्रत्येक डोस देतो 12-14 दिवसाच्या फरकाने खतं रासायनिक खतं द्यायचे दुसरा डोस एक 10-26 5 फुटाच्या पट्ट्यानं दोन्हीतून भोगे किंवा सरते लावून आपण 5 फुटाच्या पट्ट्याच्या द्यायचं 7 फुटाचा पट्टा किंवा 1 फट्टा सोडून आपण खत द्यायचं दुसरा डोस तिसरा डोस एक 10-26 5 किलो सल्फर चौथा डोस एक 10-26 मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो 5वा डोस एक डीपी 1 पोटॅश आणि 6वा डोस आपण 1-3 बॅग युरिया घेता देतो आता ज्यावेळेस आपण 3 बॅग युरिया घेतो त्यावेळेच्या झाडाची कालावधी 80-90 दिवसाची होते आता 90 दिवसात तुमच्या जर पराठीला 70-80 पोटाची जर सरासरी असं तर 3 बॅग युरिया लागते 80-90 दिवसाच्या कालावधीत तर तुमच्या पराठीला कैऱ्यांची सरासरी 50-60 असं तर 2 बॅग युरिया लागेल आणि त्या 3 काही जर कोंडा असेल तर फक्त एकच होतं लागेल या पद्धतीनं खतं द्यायचं पण हे करायचं कसं तुम्ही ठरवायचं तुमचं रान किती भारीचं आहे हलका आहे नंतर आपण जे काही आता हे आपलं पाणी पाऊस आहे समजा निसर्ग आहे याच्यासोबत आपण चालायचं आता हे जे मी सांगितलं तुम्हाला खताचा डोस 30 क्विंटलच्या पुढचा आहे पण खतं द्यायचं कसं हे सर्वात महत्त्वाचं आहे रासायनिक खत कसं द्यायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे आता मी पाहतो की बऱ्याचशा शेतकऱ्याला 100% शेतकऱ्याला शेतकरी पाहिजे मी बऱ्याचशा जागी की त्याला रासायनिक खत द्यायचंच माहिती नाही तुम्हाला माहीत आहे का रासायनिक खत कसं द्यायचं पण काही शेतकऱ्यांना विचारलं की रासायनिक खतं कसं द्यायचं कोणी म्हणते माहीत नाही कोणी काय म्हणते की सोपा आहे कापसाचं जर पान पिवळं पडलं की रासायनिक खत द्यायचं आता ते कापूस पिवळं पान कवा पडायला खत कवा देवा ते कापूस कसा राहील समजा आणि पिवळं पडायला खूप वेळ लागते आणि कापसाचं पान पिवळं का पडते याच्यावर जर बोलतो म्हणतो खूप वेळ लागतो आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं की खतं आपण रासायनिक खतं कसं द्यायचं आता हे कापसाचे जे झाड आहे ते आपल्याला 4 दिवसात सांगते रासायनिक खत कमी व्हायला की जास्त व्हायला हे सर्वात महत्त्वाचं आहे हे जर तुम्ही मुद्दा नीट ऐका ते जरी तुम्ही एवढं जर नियोजन केलं तर मी 100% सांगतो की काही नाही करायचं काम आहे तुमचा ॲव्हरेज दुप्पट येणार खताचं जरी नियोजन तुम्ही केलं रासायनिक खताचं तरी पण आता मी काय सांगते की कापसाचं झाड आपल्याला 4 दिवसात सांगते खत कमी व्हायला की जास्त व्हायला आपल्याला पण आपल्याला त्याला ओळखता लागत आणि वळखायसाठी काय करावं लागलं ते शेतात खरं घडापैसे जावं लागेल आणि त्याला आपल्याला एक प्रकारचा दोस्ताना करावं लागेल आणि त्याला बोलावं लागेल तेव्हा ते तुम्हाला बोलवलं आणि म्हणून आपण ठराविक झाडापैसे जायचं आणि त्याला बोलायचं त्या झाडापासून आपल्याला काय होतं की 2 गोष्टी शिकल्या जातात दोन गोष्टी कोणत्या खत आणि फवारणीच्या मग आपण काय केलं की झाडापैकी ज्यावेळेस गेलो त्यावेळी वरचं जे शेंड्याचं पान आहे किंवा काय वरचं ते तोडायचं आणि त्या पानावर असं आडवं मारायचं आणि त्याला असं खोपटायचं असं त्याला त्याच्यावर जे काय कीड पडत त्याच्या हिशोबाने आपण फवारण्या करायच्या पण असं शेतकरी कोणी पाहत नाही आतापर्यंत मी पाहिलंच नाही की रामानं फवारलं की गोमा फवारतो दुकानदारांनी दिलं तेच फवारतो आपण आणि मग काय होईल की आपला फवारणीचा पण खर्च वाढत आणि म्हणून जे काय कीड पडत जे जंतू पडतं त्याच्याच हिशोबाने बाजारातून औषध आणायचं आणि ज्यावेळेस औषध आणलं त्यावेळेस योग्य आहे की नाही याची पण टेस्ट घ्यायची
आणि म्हणून काय करायचं की दोन चार घंट्यानं एका दिवसानं अजूनभर म्हणा आपण ते दोन पंप फवारून घ्यायचे एका काठाकडून आणि नंतर फवारणीच्या अजूनभर आपण जायचं आणि त्यांना पण पाहायचं की ज्यावेळेस ते पान आहे त्याला पण आडवं मारायचं त्याला फवारणी घ्यायचं आणि त्याला पण असं घोटून पाहायचं तर जे कीड आहे ते 90% मारा पाहिजे कमीत कमी 90% मारा पाहिजे आणि हे आपले 8 दिवस गेले आणि दुसऱ्या वेळेस यायचं आपल्याला त्या 7 दिवस होतं ते आपले 15 दिवस निघून जातात आणि या 15 दिवसात काय होते चुकीच्या औषधाचं नियोजन केल्यामुळे पाहिजे होते ते करपल्या जातील गेरवासाच्या कलरी आणि खूप रखरख कापूस असं असते तुमच्या मुठ्या पण होईल आणि त्यावेळेस आपला त्यावेळेस खूप 4 ते 5 क्विंटल घरचा नाशिंबाचा किंवा होतो आणि म्हणून आपण या पद्धतीने जर औषध करायचं सर्वात महत्त्वाचं आहे की झाडं निरोगी ठेवणं महत्त्वाचं आहे मी पाहतो बऱ्याच शेतकऱ्यांचे 80 ते 90% निरोगी म्हणजे रोगच असतात झाडं रोगीटच असतात आणि काय होती की मग रोगीत झाडं ज्या असतात ते फक्त काय होते अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात उचलल्या जात नाही आणि त्या हिशोबाने निरोगी झाड असा पाहिजे आता याच्या अनुसारात येतो म्हणून आणखी उपांती वेळ लागेल आणि म्हणून आपण जे खत आहे याचं आपण या पद्धतीने करतो आता आम्हाला काही काही बरेच शेतकऱ्यांनी कोण येतात वर्षा दिला आमचा कापूस पिवळा पडला काय करावा आणि तो खत द्या तर त्याचं बंद पडते की आता खत द्यायला मनात आम्हाला शिरताच न बनण्यापूर्वी काटणच झालं मग आपण काय करतो नको तो खूप खत देतो आणि पाहिजे तो दाटणच होऊन जाते काही वर्षातील आम्हाला शेतकऱ्यांनी कोण येतात आम्हाला टोबळ्यावर कापूस झाला कमरेवर झाला डोक्याचे झाला तर आम्ही त्यांना पहिला प्रश्न विचारतो की तुम्हाला त्या झाडाला फळ पाहिजे की द्यायला तर कोणी म्हणजे 2 हजार कोणी म्हणजे 4 हजार आणि कोणी म्हणजे मोजल्याच द्यायचा आणि मी तर सांगतो की 99% शेतकरी फळ खाणे मला वाटत नाही मोजल म्हणून आणि मग आपला धंदा परवडत कसा आपली दुकानदारी बसून जाईल ना आणि म्हणून आपल्या जे काय शेतकरी सांगण्यात आलेले आहेत ते ते पहिल्यांदा सांगते की आमचा कापूस एवढा झाला आणि एवढ्या फळ पाण्याचा आणि म्हणून टोंगळा पण ज्यावेळेस झाड होते त्यावेळेस त्याला 12 ते 14 फळ पाण्याचा पाहिजे कमरबट झाड ज्या होते त्यावेळेस त्याला 18 ते 20 फळ पाण्याचा पाहिजे आणि 5 फूट ज्यावेळेस कापूस होईल तेव्हा त्याला 30 ते 32 फळ पाण्या होते आता आम्ही कारंजाला ढोरे साहेबाकडे ज्यावेळेस गेलो बरेचसे शेतात त्यांनी फिरवलं आणि त्यांना मी बरंचसं सांगितलं एक कापूस 5 फुटाचा आणि 3 फुटाचा आहे त्यांना मी फांद्या पण मोजवले मोजा लावल्या 5 फुटाला तेवढ्याच फळ पाणी आणि 3 फुट आहे त्यालाच फळ पाणी आहे फळ पाण्यात काही फरक पडत नाही पण पहा तुम्ही आपला हे पण उलट साध्या जाते की 5 दिवसात जर खतच नसते तर आपला कापूस वाढत कसा आणि आपल्याला बरोबर पडते मग उदाहरणच पहा आता या काकांना कापूस लावला यांच्या पडतात 15 दिवसानं लवकर कोणी वलिताचा कापूस लावते कोणी पाणी पडल्यावर पण कापूस लावते तर बरेचसे आपण पाहतो की मागं पुढे बरेचसे कापूस लावते ना शेतकरी मग यांनी कापूस जेव्हा 15 दिवसांना लवकर लावलेल्या असल्यामुळे काय झालं की याचा खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाला खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप होते आणि खूप झाडाला वाढते पण या काकाजीच्या पोटाच्या दुखते आपण शेजारी जेव्हा पाहतो आपण एखाद्या शेतकऱ्याचा कापूस वाढाला की आपलं असं दुखते पोटात मग आपण काय करतो की दीडपट खतं देणं युरिया देणं कोणते मायक्रोट्रस असेल कोणते भरपूर असेल असं भरपूर टाकतो आणि काकाची त्याच्याकरता 1.5 महिन्यात त्याच्या पुढे देऊन घेण्याचे दमच करत नाही 1.5 महिन्यात त्याच्या पुढे देऊन घातल्याशिवाय सोडतच नाही मग आपण एखादं मंदिरावर किंवा एखाद्या बारावर किंवा एखाद्या मीटिंगमध्ये जेव्हा बसतो तर काय होतो अरे काय त्या रामाचा कापूस राजा मी आपला 15 दिवसाला लवकर आहे पण या कापसात त्याच्या कापसाला दाबलंच पडतो आता दाबलं म्हणजे काय झालं किस्तन वाढलं ना आणि म्हणून याचं कसं आहे ज्यावेळेस आपण जे खताचं नियोजन करतो म्हणून आपण मी सांगितलं की तुम्हाला 4 दिवसात आपलं खत सांगितलं जाते की 4 दिवसात आपल्याला समजते आणि म्हणून आपण ज्यावेळेस शेतात जाऊ त्या कापसाचं जे वरचे जे टोक आहे शेण आहे ना वरचा ते आडवी फळ पाणी येऊन एक असा एक शेणा वाटेवर आहे आणि याची आडवी फळ पाणी होती याची कालावधी आहे 4 दिवसाला आणि मग आपल्याला रासायनिक खत या 4 दिवसात समजते आपल्याला कमी वाटते की जास्त म्हणजे ते खूप महत्त्वाचं आहे रासायनिक खत कसं द्यायचं ते खूप महत्त्वाचं आहे आणि मग हे जे पेच आहे डिस्टर्ब आहे फळपाणीचं जर अंतर वाढलं एक पीच तुमचं पण बरेचसे शेतकऱ्यांचं पडते
आणि त्यावेळेस म्हणायचं की आपलं फर्टिलायझर खूप अति म्हणजे खूपच जास्त झालं समजायचं. त्याच्या शेंगाचं रोग वाढतात आणि काही काही शेतकरी काय म्हणजे काय पिंपलाटी ढेसा व्हायला देतं. ढेसा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाढतील तर नंतरचं तर प्रमाण जास्त आले आणि आपण ढेशावच्या पद्धतीला खूप चांगलं म्हणतो ढेशावची पद्धती चांगली नाही. नंतर ही जी आगळी फळपाणी आहे तर माग लागणारी त्याचा पातळ खूप मोठं लागणारी खाली एक किचोर एक पातळ लागते दुसरं किचोर लागते तिसरं किचोर आले की आपला कापूस संपला दाखवून केला तेव्हा असं म्हणायचं की आपला अति फर्टिलायझर झालं. कमी कोटा म्हणायची की ज्याचा की दोनच मोठं असं बसते त्यावेळेस आपण म्हणायचं की आपला खर्च कमी झाले आणि बरोबर कोटं म्हणायचं की तीनच इंच ते फळ पाण्याचा अंतर असा पाहिजे. तीनच जर कोटं बसलं तर आपण म्हणायचं की आता आपलं खतं बरोबर झालं. या पद्धतीने आपण खतं जर दिले तर कमीत कमी 40-45-48 फांद्या लावू शकतो. आपण सर्व गणित आहे फक्त फळफांद्यावर आणि म्हणून आपण या पद्धतीने आपण खताचे नियोजन करायचं. आता आपण पाहतो की माती परीक्षण म्हणतो आपण माती परीक्षण करून घेणं महत्त्वाचंच आहे पण माती परीक्षण करूनही कसं आहे की भागत नाही प्रत्येक पिकाला युपीके आलं आलं लागत असते जसं की सुपर फास्फेट केळीला जास्त लागते हायब्रिडला जास्त लागते बाकी गव्हाला पण जास्त लागते पण कापसाला जास्त लागत नाही. तरी पण काही काही शेतकरी काय म्हणतो आपण की भारीचं औषध आणले की लई चांगलं भारीचं खत टाकले की लई चांगलं काही काही शेतकरी आपल्याला छाती दोघं सांगतील की आमचं मला डीएपीशिवाय खतच पटत नाही म्हणजे आणि मग मिळालं 2-3 पोते खत आहे आणि डीएपी जास्त द्यावं सोयी लागल्या आपल्याला सर्व खतं सांगतील डीएपीचे जे महत्त्वाचे जे घटक असतात ते आपल्याला कापसात झाडच सांगते आपल्याला. जर डीएपी जास्त आलं स्फुरत जर जास्त झालं तर त्या पाण्याची जाळी वाढते अशी एकदम काही काही शेतकरी मला म्हणतात की काय जोरदार कापूस आहे ड्राफ्टच्या ड्राफ पाण्यात असेल तर पळसाच्या पानासारखे. आता पळसाच्या जे पानासारखे बसलेले पानं चांगले नाही कारण काय आहे की त्या गोंडात पात्यात ते अन्नद्रव्य जास्त जात नसल्यामुळे हेच जास्त अन्नद्रव्य घेतात पानं आणि मोठे जाळी वाढतात अन्नद्रव्य त्याला ते घेत नाही. दुसरी गोष्ट कसं आहे की ज्यावेळेस आपलं पानं वाढल्यामुळे दाटी खूप झाली आणि दाटी जास्त झाल्यामुळे मग पांढरी माशी जाळत्या घोडेगिरी असं बाकीचे काय जेवढे काही झाली आहेत समजा रसोचन करणारे असो आळ्या वगैरे असो समजा त्याचा प्रादुर्भाव खूपच होते. आपण किती फॉर नाही करतो तर ते आता कमी होत नाही मग नंतर आपल्याला सोडा पण लागते आणि म्हणून आपल्याला फवाऱ्याचा पण खर्च येते म्हणून आपल्याला सुपर म्हणजे पोट्यास म्हणजे सुपर फास्फेट आणि कमी द्यायचं आहे. नंतर नत्राचं जर प्रमाण जर वाढलं आपलं जास्त जर झालं तर हे डिस्टन्स खूप वाढते फळपाण्या खूप वाढतात त्यावेळेस म्हणायचं की आपलं नत्र खूप वाढलं. दुसरी गोष्ट आपण तर पाहतो की 10-20 वगैरे जेव्हा सांगतो तर त्याच्यात काय आहे की 10-20 सोबत आपण किंवा पोट्यात टाकत लावतो त्याच्यामुळे आपल्या जेवी खूपच पोट्यात आहे भरपूर आहे पण कमी पडलं असं गाऊ लागला तर पोट्यास पोटावर काढले की कमी पडल्याची जसं की आपलं जे पातळ आहे फूल आहे ना त्याच्या वर एक कवर आहे गरोदासारखी काटे पण येते ना तिला तर त्याचे जर काटे जर कमी कमी जर पडले आपले तर त्यावेळेस म्हणायचं की आपलं पोट्यास कमी झालं तर त्यावेळेस आपण पोट्यात घेऊ शकतो काय आहे ना बोलू तर या पद्धतीनं आपण खताचं नियोजन केलं तरी 100% सांगतो की आम्ही याची दुप्पट येणार आणि ज्यावेळेस आपण पाहतो की जे कापसाचं झाड आहे खूपच नाजूक खूप सेन्सिटिव्ह पीक आहे कापसावर नाजूक पीक सेन्सिटिव्ह पीकही नाही मी तर म्हणतो की एखाद्या शेतकऱ्याने किंवा एखाद्या तज्ज्ञाने याच्याकडे पाहिलं नाही की कापसाचं पीक किती नाजूक आहे आणि कापसाचं जे पानं आहे हे खूप छोटं असलं पाहिजे कापसाचं पानाचा कलर पोपटी कलर असला पाहिजे आणि जर आपण हात म्हणजे पतलं तर खूपच असा पाहिजे कापसासाठी आणि आपण असं जर हातात जर धरलं तर आपल्या हातात खेळलं पाहिजे पण त्यावेळेस आपण माहिती पान चांगलं पण एवढं पण चालू असतं आणि डिस्टन्स पण खूप लांब लांब फळपात्या पडत असतावेळेस आपल्याला कसं आहे की एक सव आहे की रोजच कापूस वाढला पाहिजे कापूस वाढण्याचं खूप कॉम्पिटिशन आहे बोंड लागण्याचं नाहीच आणि मग आपण एखाद्या शेतकऱ्याला सांगतो की आपल्या दुकानदारापाशी सांगतो की आपला कापूस वाढतो एखादं टाणिक वगैरे आणि नंतर मग आपल्याला टाणिक वगैरे केली त्याने की लगेच टाणिक फवारले की चौथ्या दिवशी एकदम काळा टक्क कापूस पडते गाळ कसं करून त्याने पानं काढले आणि आपण ते टाकू आणि आपल्याला दुसरे पण स्वच्छ करतो ते चांगलं नाही.
आणि म्हणून कापसाचं जे पीक आहे तुम्हाला सांगितलं की हे खूप नाजूक सेन्सिटिव्ह पीक आहे. उदाहरणार्थ आम्ही सोयाबीनवर 50 ते 60 मिली लिटरची मारतो, त्याची वाढ रोपासाठी रुकत नाही. 50-60 मिली लिटरची गव्हावर मारतो, चण्यावर मारतो, तुरीवर मारतो, प्रत्येक पिकावर 40 वरच आपल्याला कापा लागते दिवशी. आणि कापूस पीक असा आहे 2 मिली काय दिवशी टाकले की जवळजवळ जवळजवळ 5 लागते, आणि 5 मिली टाकले तर सर्व एकाच जागी 5 मोजून घ्या त्याच्यावर. मग सांगा तुम्ही की हे झाड केवढं मोठं नाजूक आहे ना, 5 मिली कोटा, 2 मिली कोटा आणि 60 मिली कोटा, मग केवढं मोठं नाजूक पीक, तेवढं झाड नाजूक आहे. पण एवढं नाजूक जरी झाड असावे, आता आपले काका जे आहे समजा पहिल्या काळात पाल्याने विचारा की तुम्ही बाले आहे त्याच्यावर करून घेत होता का, तर येत नव्हता. पण आताच याला त्याचं कारण आपण ते नाही ते फवारलेले आहे कापसावर. कापसाच्या पानाला कापसाच्या झाडाला फक्त कीटकनाशक आणि कृषीनाशकाची फवारणी करायला पाहिजे, बाकी साईड चालत नाही. मग आपण त्याच्यावर स्थानिक घातल्यामुळे काय झालं की त्याचे डाळचे कापसाचे पानं पडले खाली झाली, आणि त्या कापसाचे डाळचे पानं पडल्यामुळे काय झालं त्या पानाची गाडी खूप वाढली, जाड पानं होते ते. पण आपण त्याला जर असं दाबलं धरून तर त्याचे असे तुकडे तुकडे पण पडते. आणि मग काय होते की हे जाड पान झाल्यामुळं त्या कापसाला आपण मग सांगितलं की जे काय सूर्यप्रकाशातून हवेतून जे घटक घ्यायचे आहेत, जसं आपण संसलन करण्याची क्रिया म्हणतो हे मंदावते आणि झाड हळूहळू खराब होते. आणि मग त्याच्यामुळं स्थानिक वगैरे त्याच्यावर अजिबातच चालत नाही. पण आपल्याला जर कापायचं असेल तर एखादं डॉक्टर जसं की दंडात इंजेक्शन दुखते म्हणून एक कमरेत येते, तसं आपल्याला तुम्हाला जर काही टाकायचंच असेल तर तुम्ही ब्लीचिंग करू शकता, पण फवारण्यावर काही वापरायचंच नाही. आणि आता ही जी पद्धत आहे आपल्याला कोरडवाऊसाठी कोरडवाऊ शेतकऱ्यासाठी आपण काय सांगतो की 3 फुटाचं सर सगळं तास सोडायचे, 2 तास लावायचे 1 तास सोडायचे, 2 तास लावायचे 1 तास सोडायचे. ही पद्धत आहे कोरडवाऊसाठी. 1 किंवा 2 किलोसाठी आपण लावायला थोड्या फवारण्यात पण बाकी आपले कमी करतो. दुसरी पद्धत आपल्याला 4-6 म्हणजे 4-6 असं अल्टरनेटिव्ह आहे, 4-6 असं. आणि मग ओलिकाचं रान असेल आपल्याकडे आणि व्यवस्थापन चांगल्या पद्धतीत ठेवतो आपण, मग त्याला 5-1, 7-1, 5-1, 7-1 या पद्धतीत पण चांगला ठेवतो. आता आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्याला सांगतो की या पद्धतीत लावा 5-1, 7-1, 5-1, 7-1 लावा म्हणून. पण ते काय म्हणते आम्हाला की ते फटका पाहिलं की घाबरते शेतकरी, आणि म्हणजे आमच्या शेतात एक फटका मिळतच नाही म्हणतो आपण. मग आम्ही विचारतो त्याला की तुम्ही कोणी तुम्हाला फाशी द्यावे का, नाही तर तुम्हाला एखाद्या शेजारी तुम्ही पोलीस केस करायला का, तर नाही म्हणते. मग तुम्ही कशी लावता, तर कोणी म्हणते 3x3 लावतो, कोणी म्हणते 4x2 लावतो, कोणी म्हणते 3.5x3 लावतो. आता प्रत्येक गोष्टीला गणित महत्त्वाचं आहे आणि शेती पण गणितालाच करावं लागणार आहे. आणि म्हणून 1,089 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा, 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर. आता 43,560 जर भागीला आपण 3x3 जर कापून लावलो 9 स्क्वेअर फूट जाणार, तर जर भागाकार केला आपण तर 4,800 जवळपास संख्या बघते. आणि आम्ही म्हणतो तुमचा अंक पण चांगला आहे कारण तुमच्या आमच्यापर्यंत झाड कमी आहे. आणि मी काय केले की आतापर्यंत 7 ते 8 वर्षापासून बरेचसे शेतात प्रयोग केले की आपण प्रयोग खूप केले, पण त्या पद्धतीत मी त्या फट्याचे पण प्रयोग केलो, हाच पद्धतीत मी कापसं लावत केलो. उदाहरणार्थ 2x2 कापूस लावला, 4-3 लावला, 4-6 लावला, 5-6 लावला, सर हार पद्धतीत लावला. एकदा तर मी काय केलं एका एकरमध्ये 8 पाटी पण लावले आणि साईडच्या फळ खाण्याच्या कापल्या, तरी पण ॲव्हरेज नाही बसलं. आणि 1 वर्ष काय केले की मी 4 फुटाला सरसकट तास ओढले, 2 तास लावले एक सोडलं, 2 तास लावले एक सोडलं, आणि सोडले तर 8 फूट झाले आणि 2 तासाची जे गोळ आहे गोळ आहे ती 4 फुटाची आहे. पण आपण काय केलं की यावर्षी जे तुटते ते पुढच्या वर्षी दुरुस्त कर केलं आणि त्या पद्धतीत मला सुरुवातीला 4-8 मध्ये चांगला आवडे झाला, 28 क्विंटल सुरुवातीला आणि नंतर 6 क्विंटल घेतल्यास होता 34 क्विंटल पर्यंत कापूस झाला. पण आपण काय म्हणलं मग काय त्या वर्षी काय चुकलं की 8-चा फट्टा थोडा मोकळा राहू लागला, 8-चा फट्टा थोडा मोकळा लागला आणि 4-चा जे फट्टा आहे ते लवकर दाखवू लागला. मग आपण काय केलं दुसऱ्या वर्षी त्याला 8 आहे त्याला 7 फूट केलं आणि 4 आहे त्याला 5 फूट केलं, म्हणजे 8 आणि 4 12 7 5 12 झाडाची संख्या तेवढी ठेवली. आणि दुसरी गोष्ट की त्या वर्षी काय आलं की ते एवढा बोंड लागले, ते एवढ्या खैऱ्या लागल्या होत्या, ते मोडून चढून खाली पडला होता कापूस आणि ते खूपच नुकसान झालं. मग आम्ही काय केले की टेलिफोन पद्धतीने जसं आपण टमाटे बांधतो या पद्धतीने ते कापूस बांधला
त्या पद्धतीला ज्यावेळेस आपण मानतो की व्यापारी पद्धतीने आपण शेती करायला पाहिजे, ही शेती एका रुपयाचे 3 रुपये जर होत असेल तर थोडके 2 रुपये झाले तरी शेती पडत नाही. आणि म्हणून सर्वात जर महत्त्व असेल तर आपण व्यापारी दृष्टिकोनाने शेती करायला पाहिजे. आता म्हणून काय झालं की आपण एवढा खर्च करतो, एवढा खतं देतो, फवारणी करतो, सर्वच करतो, एखादी हवा आली की सर्वच कापूस झोपून जातो आणि मग पाहिजे तसा कापूस होत नाही. आणि म्हणून काय केलं की आम्ही हे टेलिफोन पद्धतीनं कापूस बांधला की तारांनी बांबू नाही, या तारांनी बांबूला पहिल्या वर्षी 10 ते 11 हजार रुपये खर्च येते आणि दुसऱ्या वर्षी 5 ते 7 हजार खर्च येते. आणि म्हणून काय झालं की हे ग्राउंड लेवलचा कापूस पाहतो आपण 28 क्विंटलच्या पुढं जातच नाही. जर 28 क्विंटलच्या जर पुढं जर न्यायचा असेल आपल्याला तर मग ते टेलिफोन पद्धतीनं मागावं लागते आणि मग त्या पद्धतीनं आम्ही बांधला कापूस. आता ज्या पद्धतीत आम्ही शेतकऱ्याला लावतो त्याचं म्हणणं पडते की हे किचकट आहे खूपच. 5-1, 7-1, 5-1, 7-1, 5-1, 6-1 आम्ही 6 स्केअर फूट झाड आहे समजा तर या पद्धतीत आम्ही लावलं काय चालत नाही, किंवा तो चालत नाही कारण 7% आवाजाचा फरक पडते. याचं कारण कसं आहे की आता यावेळेस आपण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शेतात जाऊन पहा, एखाद्या बैलाने किंवा आवताना असं झाड पडलेलं असतं थोडंसं, त्याला पण आपण काय करतो उभं करतो त्याला, त्या झाडाला निरीक्षण करून पहा की ते पडलेलं झाड आहे त्याचं बुडाशी समजा जाडी खूप वाढते आणि हे जे फळफांदे आहेत हे जवळजवळ असतात, डिस्टन्स जवळजवळ येते, बुडाचा आकार खूप मोठा होऊन बुडाचा पण आकार वाढते आणि फळफांदे अशा तापटचिपट पण लागतात आणि एका फांद्यावर 2-2 फळफांदे येतं. म्हणून मी काय केलं त्यामध्ये पण एक प्रयोग केला, जे पडलेलं झाड आणि त्याच्याजवळचं उभं झाड त्याला काय केलं की एक गाळी तयार केली, आपण जसं रोप लावतो तशी एक गाळी टाकून दिली आणि त्या बायाला कापूस शेवटपर्यंत त्याच्यात येतूच दिलं नाही. आणि शेवटीला ज्यावेळेस वेचला त्यावेळेस काय झाली की त्या पडलेल्या कापसाचा 7% ॲव्हरेज जास्त निघला. मग दुसऱ्या वर्षी काय केलं की आपण जवळजवळ पद्धतीत सरसकट तासं लावले आणि जसं की उदाहरणार्थ 8 तासात काय केलं की आम्ही 5 फुटातून बायामधून 2-2 एकर 7 मध्ये जापले आपण 2-2 एकर आणि त्यावर्षी पण त्या कापसाचा तासाचा ॲव्हरेज काढला तर ते जे दाबलेल्या तासाचा जे ॲव्हरेज आहे ते जास्त निघला. मग आपण काय करत याचे बारकावे शोधत गेलो आपण की कापूस वाढण्याचं काय कारण आहे, की 7% का वाढते. म्हणून असं लक्षात आलं की ज्यावेळेस आपण हे जे कापूस आहे ते इकडं आपण दाबला असा समजा, दाबल्यामुळं काय झालं की लगेच हे जे शेंडा आहे त्या टोक आहे बुडाकडे येते, झाड कोणत्याही पाहा तुम्ही संतुलन करत राहते. एखाद्या पपईचं पण झाड पाहा तुम्ही त्यात पडलेलं साधारण असं झोपले असं त्याला पपया जास्त लागतात. आणि म्हणून काय झालं की असं काही वाकलं आणि वाकल्यामुळं काय झालं की हे जे येतात ते प्रवाह जे चालणार आहे याला अडथळा निर्माण झाला पुढं जाण्यासाठी आणि 70% प्रवाह यायचं थांबलं आणि 30% पुढं वाढलं. उदाहरणार्थ आपण आता यावेळी शेतकरी येतं जमलो, ज्यावेळेस आपला कार्यक्रम सुटेल त्यावेळेस या धरुज्यातून ज्यावेळेस आपला जावं लागते तर ते जायला ते वेळ लागेल, त्या प्रकारचा काय झालं की येथे एक दरोजा तयार झाला. पण काय असते की अन्नद्रव्य कापसाचं जे घेणं असते सतत चालूच असते, मुळाद्वारा घेणे चालू तरी वरे पाडून हे अन्नद्रव्य घेणे चालूच असते. आणि मग काय होते की उदाहरणार्थ आपण एखाद्या रस्त्यात जर थांबलो तर आपल्याला असं बगल देऊन झाला की दुसरीकडं, म्हणून काय होते की तर कार्य सतत चालू असल्यामुळे काय होते की याला हे पुढं जातात जमत नाही प्रवाहाला. मग काय होते की पहिला याचा प्रवाह थांबलेला आहे, मग हे प्रवाह येतं न थांबला काय करते की याच्या फळफांद्यात ताकद लावते, याच्या फळफांद्यापासून बरेच शेतकरी इकडं पाहिजे आमच्या शेतात ते फळफांदे 5-5 फुटापर्यंत होतात, एक झाड पण होते का आम्ही बरेच शेतकरी म्हणजे की बा तुमचं झाड ते फांदी आहे आमच्या झाडाची बरोबरी करते का. मग हे काय झालं की फळफांद्या खूप वाढल्या. दुसरी गोष्ट बुडाचा आकार खूपच वाढला, बुडाचा आकार वाढला आणि मी सांगितलं की तापटचिपट पण फळफांद्या लागल्या ना त्याच्यामुळं काय झालं की 40% ॲव्हरेज वाढला. आणि 20% ॲव्हरेज कुठं वाढते आपण पाहतो तर शेतकरी सर्वात जर आपण जर खर्च करत असाल तर बुरशीनाशकावर जास्त पडतो, बुरशीच्या फवारण्या करतो. महत्त्व म्हणणं आहे की ते पातेवरची बुरशाईला औषधच नाही आणि त्याच्यामुळं तेवढं त्याच्यावर फवारायची असे त्याच्यावर खर्च करूही नाही. पण आपण काय झालं की याच्यात गुण मोठं झालं, फळपाण्या तापटचिपट झाल्यामुळं काय झाली की त्यात एक ताकद आली खूप झाडात ताकद आली. तुम्ही आपल्या शेतात येऊन पहा, एवढं जरी मोठं जरी 2-3 ग्रॅमचं ज्यावेळेस बोलायचं आहे एवढं मोठं जरी झालं तरी त्याला फुल चिपकलेलंच असते आणि याच्यात जेवढी ताकद असते त्या फुलाला सरकत घेऊन निघते. आणि म्हणून काय होते की 80-90% बुरशी कंट्रोल होते आणि म्हणून 40-20 असा 7% आपल्या इथं या कापसाचा ॲव्हरेज वाढते. आणि म्हणून आपण या पद्धतीतच करायला पाहिजे. आता ही जी पद्धत आहे आपण काय केली की जवळवळ पाहायच्या आधी आणि 2 पेस डावी आणि उजवी बाजू मोठं घेतली
शेतकर काही शेतकऱ्याचं म्हणणं पडतं की आम्ही 5 फूट लावायचं म्हणत नाही का 6 फूट लावायचं म्हणत आम्ही म्हणतो नाही जमत कारण आपल्याला जर झाड जर दाबतो जर म्हणलं तर ते एकावर एक पडतील सायकल दाखल्यासारखे आणि म्हणून हे झाडं दाबण्यासाठी डावी आणि उजवी बाजू हे मोठी घ्यायची आहे मग हे 5 फुटातून आपण काय करतो की झाडाला 5 फुटाची आवाज बाई फिरतो आपण पंज्याला आपण त्या झाडाला ढकलतो 7 फुटाचं आणि हे पण इकडून इकडे ढकलतो दोन्हीकडे 7 फुटाचे ढकलतो म्हणजे तसंच ढकलतो आणि नंतर काय होते की ढकलले की म्हणजे आपण काही काही शेतकऱ्या ढकलला म्हणतो तर ते काही काही जमिनीला धरून टाकतात तसं नाही साधारण किंचित खालच्या फांद्या पण त्याला फेकू द्यायचं नाही या पद्धतीने ढकलायचं आणि ढकलल्यामुळे काय झालं की मग त्या झाडाला फुलाला समजा एक गट्ट्या पडते आणि मग काय बाहेरच्या हाताला आपण त्या पंज्याला मातोळा उडून त्या टाचाला घेऊन त्याचं दाबायचं म्हणजे ते झाड अलीकडे येणार नाही आणि म्हणून दाबायचं आणि नंतर काय होते की ह्या दाबल्यामुळं जो दोन झाडं दाबल्यामुळं काय होते की 5 फुटाचा एक 7 फुटाचा पट्टा मोठा आहे ना 7 फुटात खूप सूर्यप्रकाश भरपूर भेटते पण 5 फुटात भेटत नाही आपल्यावाले झाडं पाळसुला तिला खूप पद्धतीनं चांगले वाढते तर आणि मग फटाला फटा मिळाला समजा की मग वरच्या जे शेल्याला खालची जे फांदे आमचे मला येऊ दे समजा तिच्यासोबतच आणि मग सर्व वेळ वर जाते तेव्हाच आपला कापूस जाते दाटे म्हणजे कसं आहे की ते झाडाचे जे फळफांद्या आता दाटल्यामुळं काय झालं की त्याची स्पर्धा निर्माण होते त्यासाठी सूर्यप्रकाश घेण्यासाठी आणि मग काय आपण या पद्धतीत काय करतो की ते दाबल्यामुळं 5 फुटातलं त्या 5 फुटाला पण सूर्यप्रकाश भरपूर भेटायला सुरुवात होते आता तुम्ही जर 5 फुटात 7 फुटात जर लावलं म्हणजे ॲव्हरेज आहे ते असं नाही तुम्ही मला प्रत्येक वेळेस प्रत्येक स्टेजला नाही आला पण तुम्ही मला फोन करा पाहिजे मग आता काय झालं की आता ही जी मंदातली जे फळफांदे आहे 5 फुटातले जे पट्टा आणि 7 फुटाचा आहे आपल्या झाडाला 4 फळफांद्या लागतात एक फळ पहिली जे मेन फळफांद्यावर आहे आता पहिली जे फळफांदी आहे ते 7 फुटात जाते आणि 2 जे फळफांदे आता हे तासात येत येतात आणि 4थी फळफांदी आहे 5 फुटाच्या पट्ट्यात जाते आता याची 5 फुटाची जी फळफांदी आहे जसं 3, 4, 7 फट्टा असो समजा ते 5 मधली फळफांदी ज्यावेळेस संभ्रमण झाड होईल फळफांदी होईल त्यावेळेस तिला काय करायचं आपण शेंडा नाही फुडायचा त्या फळफांदीचा तिला अशी एक पिसू भरून कडक ज्याचं ह्या आहे ना समजा देठ असते तर असं गुंतून द्यायचं सूर्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात या किंवा इकडल्या भागात ते साईडची फळफांदी 4 पैकी 1 आहे कारण काय की त्याचं दाटण होते सूर्यप्रकाश भरपूर भेटत नसल्यामुळे 5 फांद्या काय होते की सर वरे जर पण हे जर फांद्या जर गेल्या तर त्या 5 फुटात दाटण होऊ नये म्हणून आपण याचे फांदी आपण याला अशी कट करतो मग काय होतं की 7 फुटातल्या जे फळफांदीला आहे तिला सूर्यप्रकाश भेटत असल्यामुळे तिची वाढच होत नाही पण येथून ज्यावेळेस आपण गंभ्रमण झाड झाल्या असल्यावर तिला ती कट केल्यामुळं काय झालं की जे सूर्यप्रकाश आहे ते मधल्या मार्गाने तिला भरपूर भेटते आणि ते एक झाड झाल्यासारखं होते 5 फुटातली फळफांदी आणि त्या 5 फुटातली ज्या कट केलेली फळफांदी आहे कट केलेल्या फळफांदीपासून झाडाला कोणी फळफांदीचं कॉम्पिटिशन होत नाही आणि मग या फांदीपासून कट केल्यापासून वर 35 फळफांद्या असा पाहिजे वर काय असा पाहिजे 30 ते 35 फळफांद्या वर असा पाहिजे आणि 30 तरी तुम्ही पाहते फळफांदी असल्या आणि 3-30 आपल्या 5 तरी बोंड लावलं तर 3-5-15 100 ते 150 बोंड लागतील आणि वर 100% हे करतो आणि दुसरी गोष्ट आपण तर सतत बरेचसे प्रयोग केलेला आहे पण कोरडवाहू शेतकऱ्याला काय होते की लवकर पाणी जाते एखाद्या वेळेस लवकर पाणी बंद होते ना पोळ्याच्या देशातच अशा शेतकऱ्यासाठी कोरडवाहूसाठी मी एक नवीन प्रयोग केला ते खूपच यशस्वी आणि खूपच चांगला आहे आणि एवढा जरी प्रयोग केला कोरडवाहूसाठी समजा तर मी सांगतो की दुप्पट ॲव्हरेज येईल मग काय करायचं आपण हा प्रयोग कसा केलेला आहे आपण ज्यावेळेस झाड दिवसाचं नाही फळफांद्या ज्यावेळेस 22-24 फळफांद्या होतील आपल्या कोरडवाहू शेताला ज्यावेळेस मग हे काय जे फळफांदी आहे समजा एका एकरसाठी आपल्याला 1 किलो सुतळी लागेल एका एकरसाठी 8 ते 10 बाया लागतात मजुरी आणि मग हे सुतळी तोडायची 6-6 इंचानं आणि नंतर काय करायचं हे जे वरचा जे शेंडा आहे जे टोक आहे त्याला 4 फुट सोडून तिसऱ्या फळफांदीवर असं त्याला बांधायचं आपण थोडं आणि असं त्याला येल करायचं असं येल आकार घ्यायचा सर्पाच्या पंचसारखा असं येल आणि हे जे सुतळी आहे याच्यात बुडाला बांधायची समजा याचं जर आपण बांधली ते सुतळी आपण याच्यात बांधायची अशी माहितीला इथवर आणि मग काय होईल येल होईल आणि नंतर परत झेड होईल ना आणि एवढंही त्याला जे प्रवाह आहे ते पुढं जाणार नाही आणि मग इतक्या झेडमध्ये जवळपास 50 ते 100 बोंड लागून जातील आणि मग हे येल बांधल्यानंतर आपण काय करायचं की एका एकरला 3 बॅग युरिया एकदाच द्यायचा
आणि 10-26 सेकंद जर पोचवते तो जर म्हणत आणखीन चांगलं. आणि मग काय होईल की हे जे फळपाने आता असे तापट तिपट बोंड येतीलच, आणि पण हे जे फळपाने याच्यातून एक जे फांदी निघणारी आहे, जोड फांदी येतात ते फांदी खूप एक झाडासारखी होती. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी मोजून दाखवलं की एकाच देठावर जवळपास 30 ते 50 बोंड लागलेली आहेत. आणि मग या असं जर आपण जर केलं समजा तर मी सांगतो की तुम्हाला बोंड मोजायचंच म्हणजे बोंड न पण होणार नाही एवढे बोंड लागतील. आणि या पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे. आणि आता मी बरेचसे आता तुम्ही मी बरेचसा वेळ खूप बोलत आहो, आता भोका पण लागली असेल आणि पाणी पडलं आपल्याला कामं पण असतील. आणि जर मग तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी विसरलेला पण जर तुम्ही जर जेवढे प्रश्न करसाल समजा तर तुम्ही जर प्रश्न केले तर मी तुमचं उत्तर नक्कीच देईन. तर तुमचे काय प्रश्न असतील तर मला सांग. मी तर यावर्षी याच भागात एक आत्मचा कार्यक्रम होता आणि मी त्यावर सांगितलं समजा त्याचा झाडं आपण जास्तीत जास्त लावतो. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. जसं की उदाहरणार्थ आपण तर कोणाला विचारायचं असेल प्रश्न माहीत त्यांच्याकडे घेऊन जा. बघा आता इथे त्यांना विचारायचं दुसरी गोष्ट त्यावेळेस आपल्याला दंड वगैरे असे आपल्याला स्वयंपाक करायचा असते 2000 लोकांचा 3000 लोकांचा तर त्यावेळेस ते स्वयंपाक काय करते इतके हजार तुम्ही 250 ग्रॅम म्हणजे आपल्या माणसाचा पुढाकार मग त्या कापसाच्या झाडाला त्याला बी खुराक आहे त्याला अनेक गोष्टी आहेत. त्याला सूर्यप्रकाश किती पाहिजे त्याला अन्नद्रव्य किती पाहिजे. आपण तर पहिल्यांदा 97 सारखे पण कापसं लावल्याने पण आवरेज 2 फुट 3 फुट जाऊन बसत होतो म्हणतात. आणि म्हणून ते महत्त्वाचं आहे की त्या 2 फुटाला सूर्यप्रकाश किती असायला पाहिजे त्याला खाद्य किती असायला पाहिजे 4 फुटाला सूर्यप्रकाश किती पाहिजे खाद्य किती असायला पाहिजे 5 फुटाला किती असायला पाहिजे हे त्याच्याकडे हिशोब आहे नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला हिशोब आहे. म्हणून आपण जे पद्धत जे आपण केलेली आहे विकसित त्या पद्धतीत काय झालं की ही जी पद्धत आहे 5x7 त्या पद्धतीत 3x2 लावल्यासारखी म्हणजे 3×2=6 ही पद्धत आहे. 4x3 लावल्यासारखी 4×3=6 पण 3x2 लवकर दाटून जाते ना 4x3 लवकर दाटून जाते ना. आणि या पद्धतीत दाटत नाही या पद्धतीतच कसं आहे की अनेक फायदे आहेत. या पद्धतीत साहेबांचं आपण जर ड्रीप आचरतो म्हणतो तर 6 square foot जाणवत असते ना 6 फुटावर त्याच्यामध्ये 33% ड्रीप कमी होते. या पद्धतीमुळे एक पाणी आपण आड करून देईल आपल्याकडे पाणी जर कमी असलं समजा विहिरीला आता एक आड करून देईल तर आपल्याला पाणी पण कमी होते. या पद्धतीत सूर्यप्रकाश नोकऱ्या भरपूर भेटते प्रत्येक पान प्रोटेक्शन करते. आपल्या शेतात येऊन पहा की आमच्या जे खालच्या जे बुडाच्या जे फळपाणी आता हे चालूच असते ना. आणि तुमच्या इकडे काय होते की बुडाचा माल पूर्ण लागलं बंद होते आणि बरेच सुरू होते. आणि ह्यामुळं बोर्डाचा आकार पण वाढते रिप्लेसमेंट जास्त येते बोर्डाचं वजन पण वाढते. आणि म्हणून या पद्धतीत अनेक फायदे आहेत. म्हणून या पद्धतीत आपल्याला कापसं लावायची ते फोन कुठे होता फोन माझा बियाणे कोणते वापरायला लागेल. दुसरा प्रश्न काय होता साहेब उभा राहून बसा बसा. माझा प्रश्न आहे बियाणे कोणते वापरायला लागेल फेराळी कसं आहे. 2 गोष्टीबद्दल मी बोलतच नाही त्याच्यावर एक होती तणनाशक आणि कापसाच्या विषयी बोंडाळी. आता बरेचसे काही काही शेतकऱ्याचा प्रश्न आहे समजा की जे मुंबईचे जे दादासाहेब आहेत तुमच्यासोबत त्याचे काहीतरी तुम्हाला देते आणि मग आपण एखाद्या कंपनीचा प्रयोग करू तर हे मग काहीतरी कंपनीचे समजा याला कंपनी देते. तर मी सांगेन तुम्हाला जर आपल्याला जर कापूस जर लावायचा असेल तर समजा 20 मे ते 30 जूनपर्यंत लॉंग ड्युरेशनच्या व्हरायटी लावायच्या आहे का नाही का. लॉंग ड्युरेशनच्या व्हरायटी लावायच्या 30 जूनच्या जर पाणी आपल्याला जर पुढं कापूस लावायचा 30 जून ते 15 जूनपर्यंत शॉर्ट ड्युरेशनच्या व्हरायटी लावायच्या. आज 15 जूनच्या जर पुढं आपण जर गेलो समजा तर त्याला एकदम म्हणजे शॉर्ट ड्युरेशनच्या व्हरायच्या ह्याच्यात म्हणजे अर्ली व्हरायटी लावून पाहिजे. आणखी काय प्रश्न आहे का पाठीमागे. मी मला एक प्रश्न आहे की तुम्ही जे आतापर्यंत जे ऐकला बरंच म्हणजे माझी एक तक्रार आहे की हा जो आवाज आहे हा पुरेपूर इथे ऐकू येत नव्हता. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सूचना करतो की एक लागवडीची जी पद्धत आहे ती योग्य पद्धतीने याच्यावर जर असेल तुमच्या जो स्लाईड ती समजून सांगावी. त्याच्यानंतर जो हिरवा रंग जो सांगितला आहे
झाड कसं ओळखायचं त्याच्याबद्दलचं एक ते नियोजन तुम्ही त्या स्लाईडमध्ये सांगावं. आणि मी स्वतः आज म्हणजे लागवड सुरू करून इथे आलो आहे. तर तुमची जी पद्धती आहे मी त्यावेळेस तिथे प्लॉट पाहिला होता. पण आतापर्यंत कसं आहे सरकारी धोरण आणि इथे असलेले कृषी अधिकारी, माझा एक वाईट अनुभव आहे इथल्या कृषी अधिकाऱ्यांच्या सोबत. तुम्ही टरबुजाची लागवड करायचं विचारासाठी गेलो होतो. आमच्या इथलं 47° तापमान आहे. मी वर्धा जिल्ह्यातला सेवाग्राम जवळचा कास्तकार आहे आणि मला टरबुजाची माहिती इथे कोणीच दिली नाही. मख्ख बसून ठेवलं आणि फक्त सबसिडी विचारायला लागल्या. त्यामुळे प्रगतिशील राष्ट्र आणि आज मोदी सरकारांनी दुप्पट उत्पन्न हे कसं शक्य होणार आहे हा सुद्धा प्रश्न आहे. आणि भावाबद्दल तर काही सांगता येत नाही. एक प्रकारे आसमानी संकटांनी शेतकरी तारला जातो पण सुलतानी संकटामध्ये शेतकरी तारला जातो. आणि मी कालच हे गहू पत्रिका घेऊन आले होते आणि मी जवळजवळ कापूस लावायचा नाही या गजानन जाधव साहेबांसाठी प्रोग्राम आहे. त्यांच्या मी 5 एकराच्या ठिकाणी 2 एकर फक्त लागवड करून आलो. तुम्हाला याचे विस्तृतपणे अजून परिपूर्ण आणि स्लाईड स्वरूपात दाखवावं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला समजेल. शेतकरी हा अनुकरणीय असतो. इथून बोलून हे लवकर लवकर समजत नाही. प्रत्यक्षात कृतीत जर असलं तर ते लवकर समजलं नाही. याबद्दल माझी अशी विनंती आहे की जेवणाच्या आधी हा कार्यक्रम करावा. जेवण जेवण हे आयुष्यभर जेवणाच्या आधी असतं. शिक्षणासाठी पहिले महत्व द्यावं. धन्यवाद. 1.5 महिन्यापर्यंत पण याच्यापाशी माहिती मिळाली आम्हाला काही तज्ञांकडून. पैसा जे पुरत आणि पोटॅश असते हे मला खूप दिवस लागते आणि हे एकदाच झालं आहे. कारण का पुरताचं काम हे मुळ्याची मुळ्याची संख्या आणि झाडाची खोड वाढण्यासाठी आहे. एकदा मुळाचं डेव्हलपमेंट आणि झाडाचं खोड वाढण्याचे दिवस संपले की पुरताचं काम राहत नाही असं बंद पडलं लोकांनी. सुरत हे देशामध्ये पहिलेच झालं. हे सांगितलं तर तुम्हाला जे काही स्फोटन पोषण द्यायचं आहे ते एकच द्या. नंतर फक्त युरिया द्या. मग आपण 1 महिन्याचं स्फोटन पोषण जर दिलं तर त्याचा झाडाबद्दल काही फायदा होईल का नाही हे शंका म्हणा. याच्याबद्दल आपण सांगत नाही. आता मी पहिले सांगले तुम्हाला. आता ज्यावेळेस मी बोलत आहोत भाषा पण समजत नाही. म्हणजे कारण तुमची भाषा आणि माझ्या भाषा बराचसा फरक आहे. 15-15 किलोमीटरला भाषा बदलते आणि आपले देश हा 3 जागी बदलते. कुठं खूपच हलका आहे, कुठं खूपच पाणी आहे, कुठं खूपच सोमकाठी वगैरे आहे. आणि म्हणून आपण आपल्या शेताचे आपण शास्त्रज्ञ असा पाहिजे. ते कृषी विभाग सांगते, बाकी हे सांगतील ते आपल्या शेतातील शहाणपणा करणारे कोण. दुसरी गोष्ट आपण काय करतो, ज्यावेळेस सुरुवातीला आपण ज्यावेळेस सगळे टाकतो तर जे झाड आयटी होते आपण त्याच्याजवळच घेऊन टाकतो. त्याच्या पद्धतीने थोडंसं हातपाय आपण द्या त्याला. आणि आपण काय करतो की पहिल्यांदा जनमजनी एक 5 साल्या चालू त्याला. आणि कापसाचं झाड असेल किंवा कोणते झाड असेल तर 1 फूट जर झाड वाढत असेल एक फूट त्याच्या 1 फूटच मुळे राहतात अन्नद्रव्याच्या घ्यायला. आणि मुलाचे जे काम आहे अन्न त्या कापसाचं काम आहे अन्न आणि पाण्याच्या शोधातून राहतात. तुम्ही पाय काढलं तर पाईपलाईन तुमची जर लिकेज असली तर त्याच्यात पण मुळे राहतात पाणी होण्यासाठी. आणि एखादं शेंगदाचा जर कुठे तुकडा वगैरे असेल एका असून पाहा त्याच्यात ते मुळे राहतात. म्हणजे ते आपल्या पद्धती खूप ह्या असतं की त्याला माहीत आहे की आपलं कसं हे करायचं आणि अन्न आणि पाण्याच्या शोधातून राहतात. सुरुवातीला आपण अनेक खते जो आपण एखाद्या श्रीमंताच्या गाडाची साईड होतं त्याचा मुलगा पाहतो आपण एखादा लहान भाग तर ते 10 वर्षाचं जवळपास 30-40 आपल्या वर्षा इतकं होत जाते. आणि मग ते हाते हरवायचं त्या पाण्यावर हरवायचं त्या प्रमाणाच्या आणि म्हणून आपण त्याला काय करायचं की त्याच्या हिशोबाने आपण त्याला अजूबाजू त्या जमिनीत खूप पडला आहे काळी पाय खूप समजा की त्याच्यात सगळ्याच गोष्टी पडल्या. तुम्ही खरंदाय तरी काय ते झाड वाढायचं राहिले का वाढणारच आहे. आणि म्हणून ते अन्न आणि पद्धती बोलत राहते. आणि म्हणून त्याला त्या पद्धतीनं त्याला सुरुवातीला 1 महिना आता काही काही तज्ञांचं म्हणणं पडते की सुपर फॉस्फेट जर तुम्ही 1 महिन्याच्या आत जर नाही टाकलं
तुमचा प्रश्न आहे की आमचं कापचं झाड वाढत नाही का, आमचं बाकीचे बरोबर आहे तो आपण शेतकरी, पण मी काय केले की हे माझं जे ज्ञान आहे सुद्धा हे पुस्तकी ज्ञान नाही, त्या प्रत्येक गोष्टीचा बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास केला. तुम्ही मी समजतो तुम्ही सकाळपासून जर संध्याकाळपर्यंत प्रश्न विचारले तरी मी संपूर्ण जाणार नाही की एवढ्या बारीक बारीक गोष्टीचा आपण अभ्यास केला आहे आणि हा अभ्यास तुमच्या खूप उपयोगी आहे. आणि म्हणून आपण जर समजा 4 तासावर सुपर फॉस्फेट टाकलं आणि 4 तासावर सुपर फॉस्फेट नाही टाकलं, तुम्ही पहा ज्यावेळेस स्कोप जेव्हा डुबते तेव्हा ते सुपर फॉस्फेट टाकलेलं आपण एकदम झळका असते, खूप झळका असते आणि त्याला खूप मोठं. पण आपण म्हणतो की किती होतील सुपर फॉस्फेट भेटतच नाही, पण सुपर फॉस्फेट म्हणजे काय दुसरं काय सुरू नाही का, त्याच्यात सल्फर आहे. आता सल्फरचं काय काम आहे की ज्यावेळेला ते जमिनीत गेला की ते लगेच नंतरचं काम सुरू करून देते टाकले टाकले आणि मग ते त्यावेळेस केवळ ते नंतरच्या हिशोबाने किती लाभ पडत होती ना. आणि म्हणून आपण ते त्याच्या झाडाच्या बोटाच्या हिशोबात आपण कसं द्यायचे. आणि मी सांगितलं तुम्हाला सर्वात की महत्त्वाचं सांगितलं की जे झाड आहे त्याच्या हिशोबाने चला, तुम्हाला तेव्हाच तुमचे हलकं राहत असेल बोंड तुम्ही प्रमाणाच्या वर जर लागलं तर त्यावेळी युरियाचं प्रमाण वाढवायचं तेज वाढवायचं. बोंडाचा जर आकार जर लहान वाढायला असेल बोंड खूपच छोटे छोटे वाढायला असेल त्याच्यावरचे तर त्यावरती सुपर फॉस्फेट वाढवायचं. आणि गोट्याचे जर तुम्हाला सांगितले की तुझे जे आपण असेल गव्हा समजा ते आपण चालू तासाठी ते म्हणतो ना गोट्याचं काही झालं ते एकदम आपण आपण पडतो आणि या हिशोबाने आपणच त्या हिशोबाने नियोजन करायचं आहे. तर काही प्रश्न असतील तर सांगायचं. पन्नास क्विंटल कापसाचं उत्पादन घेण्यासाठी ते झाड किती दिवस जमिनीवर ठेवावं लागतं, कापसाचं पीक किती दिवस राहील? आता यावेळेस आपण पाहतो की कापसावर संकट म्हणत की गतवर्षी झालं, त्यानंतर याच्या पहिलीकडे अजूनच पहिल्यांदा कापसावर कोणती हानी व्हायची नाही, त्याला आपण म्हणतो स्वास्थ्यपीक पद्धत सुरुवातीला, बाकीच्या तरी पिकात काही खर्च नसते. पण ज्यावेळेस आपल्याला 50 क्विंटलच्या उत्पन्न घेतो त्याचे आमचं जे कापूस आहे बांधलेलं आहे ते 11 महिने राहते, 14 ते 16 महिने यावं पाहिजे आणि कापूस बंद व्हायचं नाही पाहिजे. तुम्ही आमच्या ज्या शेतात या तुम्ही पहा आमचा कापूस एकदम हिरवा असते लाल्या त्या कोणता दिसत नाही आणि शेजारचे कापसं आपण उपटलेले असते तर प्रत्येक खराब असतात. पण आमच्या शेतासाठी आणि त्या शेजारच्या शेतासाठी निसर्ग काय म्हणत नाही, निसर्गिकच आहे. पण आपलं नियोजन सर्वात महत्त्वाचं आहे आणि म्हणून कसं आहे की ज्यावेळेस मी 50-40 क्विंटल कापूस पाहते कदाचित खोटं गेलं शकते, पण मी जर तुमच्याकडं शेतात जर उत्पन्न जर घेऊ शकलो समजा तर हे खरं आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून जवळपास बऱ्याचशे शेतकऱ्यांची स्कूलच्या पण मेहनतीच्या शेतकऱ्याला झालं काय काही शेतकऱ्यांचे 40-42 क्विंटलपर्यंत उत्पन्न केले. आणि मी माझी आधी तुमची जर एकदम समजा जर गटाची स्थापना केली समजा म्हणजे काही लोकांना एक गाव एक वाद किंवा जास्तीत जास्त आपल्या पद्धतीने कापूस लावला तर मला काही चालत नाही मी येत राहील आणि तुम्हाला सल्ला देऊ तुमचा नक्की 100% सांगतो तुम्ही दुप्पट आम्ही काढून दाखवतो केल्याच्या दाखवून. खूप प्रश्न अजून आहे तुमच्या मनात माझ्या मनात आपल्या मनात सर अमृत गावात विनंतीचे सेवन केल्यानंतर तुम्ही थोडा वेळ नाही बोलू द्या काय म्हणता तुम्ही प्रश्न करायचे असेल तर करा नंतर तुम्ही देवळानंतर बदल बदलायची तयारी आहे तुमची ज्यांना प्रश्न आहे त्यांना आता काही सर्वांचा विचार करायचा आहे आपल्याला किंवा 12:00 या खताबद्दल थोडीशी माहिती दिली म्हणजे जैन साहेबांनी सायंटिस्ट साहेबांनी आधी सांगितलं की हे खत तुम्ही जास्त वापरा 1919 जे फवाऱ्यात आपण वापरतो आता 61:00 या खताबद्दल माहिती द्या. आता मी काय सांगितलं पहिल्यांदा की आपण एक व्यापारी दृष्टिकोन ठेवा पाहिजे जसं की व्यापाऱ्याचं पाट्या समजा एकीकडून आपला कसा खर्च कमी होईल आणि उत्पन्न कसं जास्तीत जास्त होईल. आणि मी तुम्हाला सांगितलं की त्या पेजच्या हिशोबाने आपण खतं पण घ्यायचं आहे. आता आपण 10-16 जास्त शिफारस का केली याचं कारण कसं आहे की सुरुवातीच्या पेजला कापूस जास्त वाढ होऊन द्यायला आपण नत्राचं प्रमाण फक्त 5 किलो आहे त्या 10-16 म्हणजे नत्राचे प्रमाण फक्त 5 किलो आहे आणि सुरुवातीच्या काळात नत्रा खूपच कमी लागत आहे आणि म्हणून आपण ते 10-16 हिशोबाने हे केलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितले की त्याला झाडाला खत कसे वळ पाहिजे जर ते जास्त लांब पडत असतील तर आपलं नंतर जास्त सोडून द्यायचं सुरत जास्त लागलं सुपर फॉस्फेट जास्त लागलं तर ते पालन मोठे पडते आणि ज्यावेळेस कमी जर झालं तर मोठ्याची साईज सुरुवातीला कोणाकडे खूप लहान असते
आणि वही पाण्याचा खूप लहान होते सर, त्यावेळेस तुम्ही जास्त द्यायचं की आपण त्या हिशोबाला कसं द्यायचं? स्प्रेईंगमध्ये खताबद्दल पाण्यात आवडते खत देऊ आपण स्प्रेईंगमध्ये का जमिनीतून देणं योग्य राहते? कापसाचे झाड आहे 80% मुळावर वाढते खत, अरे तोंड जण दिले तोंड नंबर जण बोलली 80% मुळावर वाढते आणि फक्त 10% पाण्यावर वाढते, ऐकलं का? आता ज्यावेळेस आपल्याला हे विद्रोही ज्यावेळेस आपण खताचा वापर करतो हे खूप चालू का जल्दी मग कार्यक्रम, परंतु काय होते की एखाद्या वेळेस पाणी वळतून झालं आणि इथे ज्यावेळेस आपण पाहतो जमिनीचे मुळे आहे ते बारीक बारीक पाण्याचा वापर येते ना, आता वय काय असेल की त्याला अन्नद्रव्य घेता जमत आहे, त्याचा जमिनी घेतलाय त्याला स्वतःच घेता जमत आहे, म्हणून ते वय येतात चालू रोखा मुळे आणि 70-80% खालचा अन्नद्रव्य घेणं बंदच होते आणि मग वरेकडे सूर्यप्रकाश भेटत असल्यामुळे काय होते की मग त्यावेळेस घेऊनही काय आपल्याला पातळ ज्याचं फुलं होईल जास्तीत जास्त फुलं झालं तर ते मानसिणी होते आणि मग अशा वेळेस पर्याय म्हणून काय करायचं की ते दोन्हीकडनं ज्या अन्नद्रव्य घेणं बंद होते का, तर पर्याय म्हणून आपण त्याला 1975 पण आपल्या जमिनीत वजन नसते तर त्यावेळेस 77